गुड इवनिंग सर्वांचं. या बेराळी शेळी पैदासकारांचा मेळावा मीटिंग ही जी दुसरी होऊ घातलेली मीटिंग आहे आज. या सर्व या मीटिंग मध्ये मी आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो. आमच्या संस्थेतील सर्व प्राध्यापक मंडळी तसेच नरेशजी देशमुख देखील, जे गोट बँक ऑफ कारखेडा आपल्या सर्वांनी ऐकलेलं असेल आता, ते नरेशजी देशमुख श्री केजी देशमुख हे देखील आपल्या सोबत इथं उपस्थित आहेत. तसेच आमच्या संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाने सर आपल्या सोबत आहेत, डॉक्टर सुनील वाघमारे सर आहेत, तसेच ऑनलाईन माध्यमातून आपल्याशी जुळलेले प्राध्यापक डॉक्टर बोरळकर सर आहेत आणि इतर तज्ज्ञ मंडळी आहेत जे मान्यवर प्राध्यापक आहेत ते सर्व. आणि आपण सर्व पशुपालक, आपण सर्व शेळी पालक किंवा पैदासकार या सर्वांचं मी इथं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात. मित्र हो, आपल्याला माहितीच असेल आणि मागच्या कार्यक्रमात आपण एक दुसऱ्याची कल्पना दिली होती की आपल्या या बैठकीचं काय उद्दिष्ट आहे. आणि थोडस प्रास्ताविक मी करतो ते असं की बेराळी शेळी जी आहे, तर बेराळी शेळीला एक उत्कर्ष, तिचा उत्कर्ष व्हावा आणि बेराळी शेळीची अशी काय उपयुक्तता आहे आपल्या विदर्भामध्ये हे सर्व आपल्याला या गोष्टींचा उपयोग करून आपल्याला याचा बिझनेस कसा बनवता येईल आणि त्या शाश्वत शेळी पालनाकडे आपण कशी वाटचाल करू, त्या सर्व गोष्टी करण्यासाठी आणि शेतकऱ्याला एक मूलभूत त्याचा इन्कम त्याला मिळावं, जेणेकरून की बेराळी शेळी पालक हा मागे नाही पडला पाहिजे इतर शेळी पालकांच्या, आणि बेराळी शेळीचं जे गुणवैशिष्ट्य आहे त्याचा वापर करून त्याला आपण प्रचार आणि प्रसार करून निश्चितच जास्तीत जास्त त्याच्या स्पर्धात्मक इतर शेळ्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक जास्तीत जास्त व्हॅल्यू आपण त्याला मिळवून घेण्यासाठी हा सर्व घाट मांडलेला आहे, हा सर्व घटाटोप आहे. आणि या सर्व गोष्टीच्या पाठीमागे आमच्या संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता माननीय प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाने सर यांची इच्छा आहे की त्यांनी मनाशी प्रण बांधलेला आहे की निश्चितच या बेराळी शेळीचा उत्कर्ष ही शेळी आपण शोधलेली आहे, म्हणजे आमच्या संस्थेने या शेळीचा शेळीला राष्ट्रीय मान्यता मिळवून दिलेली आहे. त्याचे जे उद्गाते आहेत ते प्राध्यापक डॉक्टर कुरळकर सर हे आपल्या सोबत इथे आहेत आणि या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत, परंतु या शेळीचा खरा उत्कर्ष तेव्हाच होईल तेव्हा जास्तीत जास्त लोक ही शेळी पाळतील. आणि ही शेळी का पाळायची या सर्व गोष्टी आज आपल्याला तुम्हाला इथे तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे दिल्या जातील. तर त्यामुळे मी इथे आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा या दुसऱ्या मीटिंग मध्ये हार्दिक स्वागत करतो. सर्व तज्ज्ञ मंडळी तसेच सर्व पशुपालक मंडळी आणि एनजीओ चे घटक असलेले सर्वजण तसेच अलेम्बिक फार्मास्युटिकल्स जे आम्हाला नॉलेज पार्टनर म्हणून तुमच्या सोबत असतात, असे प्राध्यापक असे डॉक्टर संतोष शिंदे सर, डॉक्टर लाडकर सर आणि त्यांची पूर्ण टीम, त्या सर्वांचं देखील मी स्वागत करतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आणि सुरुवात प्रथम आपण बेराळी शेळीच्या गुणवैशिष्ट्याला जाणून घेऊया. आणि याकरिता मी बेराळी शेळीचे जे मुख्य शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी या शेळीचा राष्ट्रीय स्तरावर त्यांनी त्याला नोंदणीकरण तिचं केलेलं आहे, असे प्राध्यापक डॉक्टर कुरळकर सरांना मी इथं आमंत्रित करतो की त्यांनी थोडक्यात बेराळी शेळीचं महत्व विचार करावं आणि तिचं गुणवैशिष्ट्य सर्वांना पुन्हा एकदा सांगावं, कारण बरेचसे नवीन मंडळी आज आपल्याला जुळलेले आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती जायला हवी आणि जुन्या मंडळीला थोडस रिफ्रेश होईल. तर त्याकरिता मी प्राध्यापक कुरळकर सरांना, डॉक्टर कुरळकर सरांना मी आमंत्रित करतो. सर प्लीज. नमस्कार, आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय सर. मी माझी स्क्रीन शेअर करत आहे. डॉक्टर स्क्रीन शेअर झाली माझी? हो सर, स्क्रीन शेअर झाली आहे. झाली आहे
सर एनलार्ज करा सर एनलार्जला क्लिक करा तुम्ही तो कर्सर तिथे जात नाहीये हा इकडे या खाली या कर्सर खाली स्लाइड शो करा सर स्लाइड शो नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शैलेंद्र वसंतराव कुरळकर F5 प्रेस करा की फंक्शन की आलाय आता नाही 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 आला सर आपण एकदा स्टॉप शेअरिंग करून परत करा सर आमच्याकडे दिसत आहे पूर्ण नाही तुमच्याकडे दिसत आहे पण इंटरनेट पूर असावं कदाचित स्टॉप शेअरिंग करून परत एकदा शेअर करा सर बर आता आलोय नाही फुल स्क्रीन झाली काय बघा बरं झाली तुम्ही स्टॉप करा सर इकडे शेअर करा आलाय डॉक्टर एक मिनिट सर तुम्ही स्टॉप करा सर मी शेअर करतो इकडनं तुम्ही स्टॉप करा शेअरिंग स्टॉप करा इकडनं शेअर करू लागलो चालेल चालेल आपण गेल्या वेळेला कुरळकर सरांनी हे प्रेझेंटेशन केलं होतं या सगळ्या गोष्टी आपणाला दाखवल्या होत्या परंतु अजून हे थोडस रिफ्रेश करावं मीटिंग आहे तर त्याच्या अगोदर एकदा परत एकदा आपल्या समोर या गोष्टी याव्यात जे कोणी नवीन जॉईन झाले असतील या कोणी जॉईन झाले नसतील अशा लोकांनाही माहिती व्हावी हा यामागचा उद्देश आहे आणि अवघ्या 7 मिनिटांमध्ये हे प्रेझेंटेशन होणार आहे आणि त्यानंतर मग आपल्या चर्चेला आपल्याला सुरुवात करायची त्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता नाव आम्हाला नाव पण घेता येईल आणि सीरियल पण लावता येईल चॅट बॉक्स मध्ये आपली नाव जे बोलू इच्छितात जॉईन झालेली जी लोक आहेत त्यांच्यापैकी आपण टाकू शकता तर आता स्क्रीन झालेली आहे शेअर डॉक्टर कुरळकर सर सुरू करा धन्यवाद सर आदरणीय बिकाने सर सहयोगी अधिष्ठाता स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला त्यांच्या प्रेरणेने आम्ही मागील 3 महिन्यापासून सतत बेरारी शेळी व त्यांचे पालक पैदासकार त्यांचा आपण मेळावा घ्यायचा आम्ही प्रयत्न करीत आहे हे आता दुसरा मेळावा आहे आणि मी या बेरारी शेळी पैदासकार च्या कार्यक्रमाला सर्वांचे स्वागत करतो सर्व कर्मचारी अधिकारी शेतकरी आणि शेळी पालक त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझ्या आता व्याख्यानाला सुरुवात करतो बेरारी शेळी ही भारताची 23वी मान्यता प्राप्त जात म्हणून ओळखली गेलेली आहे आणि हा आणि या शेळीला या शेळीचा विस्तार पूर्ण विदर्भात बघायला मिळतो आणि जर त्याच्या संख्येचा विचार केला तर नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती आणि अकोला जिल्हा यामध्ये या बेरारी शेळी खूप जास्त प्रमाणात बघितल्या जातात पाळल्या जातात आणि बेरारी शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी विदर्भाचे जे सरासरी उष्ण हवामान आहे त्या हवामानात ही चांगली तग धरते आणि या बेरारी शेळीने या विदर्भाच्या हवामानात म्हणजे आपण बघितलं की विदर्भात हिवाळा जो असतो हा जवळपास
जवळपास हिवाळा 7-8 डिग्री सेंटीग्रेड असतो आणि उन्हाळ्यात 46-47 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर असतो. या सगळ्या टेम्परेचर मध्ये बेरारीने अनुकूलरित्या जुळवून घेतलेल्या. आता बेरारी काय? बेरार म्हणजे या बेरार प्रांतात अगोदरचा जो ब्रिटिश राजवटीत विदर्भाचा समावेश हा सिपी आणि बेरार या प्रांतात होत होता आणि बेरार प्रांतात आढळणाऱ्या शेळ्याला बेरारी असे नाव पडलेले आहे. नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. आपण इथं बघितलं की भारताचं चित्र आहे, महाराष्ट्र चित्र आहे आणि विदर्भाचं चित्र आहे. तर विदर्भामध्ये मी आता सांगितलं तुम्हाला अकोला, त्यानंतर अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये बेरारीची संख्या खूप जास्त पाहायला मिळते. आता बेरारीचा रंग कसा आहे? बेरारी ही नेक्स्ट लाईन बेरारी ही रंगाने फिकट ते गडद तपकिरी रंगाची आहे आणि आपण जर बघितलं तर त्याच्यात काही कधी कधी काळे पट्टे पण असतात, पोटाखाली काळी काळी अशी हे असते, काळा भाग असतो. आवाज येत आहे त्यामध्ये फिकट तपकिरीच्या, जर फिकट तपकिरी जर बेरारी शेळा बघितल्या तर हा जवळपास 60% बेरारी शेळा फिकट तपकिरी असतात आणि गडद तपकिरी हा जवळपास 40% असतात. तर थोडस व्हेरिएशन असते. काही बरेच वेळेस इंटरब्रिडिंग किंवा दुसऱ्या जातीच्या शेळ्यांसोबत त्याचं मिश्रण झाल्यामुळे थोडस रंगामध्ये फरक जाणवला जातो. नंतरची स्लाइड. बेरारी शेळीचं समजा जर आपण कपाळ आणि डोके आणि कपाळ जर बघितले तर शेळी कपाळ शेळीचे कपाळ हे बहिर्वक्र आहे, म्हणजे बाहेरून थोडस बहिर्वक्र झालेलं आहे. बेरारी शेळीच्या चेहऱ्यावर शिंगापासून नाकपाळ्यापर्यंत दोन्ही बाजूने फिक्कट ते गडद रंगाची किनार बघायला भेटते. ते अशी किनार बघायला भेटते. कान हे लोंबणारेच असतात, म्हणजे पानाच्या आकाराचे कान असतात आणि कान चपटे असतात. आणि वयस्क 1 वर्षाच्या वरच्या जर शेळीच्या कानाचा विचार केला तर ते शेळीचे जे कान जे असतात ते 16 ते 17 सेंटीमीटर बघायला मिळते. या बेरारी शेळींना दाढी नसते, लोलक जे आपण त्याला कल्ले म्हणतो ते पण नसतात आणि त्यानंतर त्याला शिंग हे जे बघितले. नेक्स्ट स्लाइड. शिंगाची ठेवण जर आपण जर बघितली तर बेरारी शेळीचे नर व मादीमध्ये हे जे शिंगे असतात हे मागे झुकलेले, वर आणि मागे झुकलेले असतात. बऱ्याचशा शेळ्यांमध्ये शिंग हे त्याला काय म्हणतात खाली दिसतात किंवा त्याला असा पीळ असते शिंगांना, असा पीळ नसतो. हे मागे वर आणि मागे झुकलेले असतात. हे त्या आपल्या या बेरारी शेळीचे एक वैशिष्ट्य आहे. नंतरची स्लाइड. शेपटी. बेरारी शेळीची जर शेपटी बघितली, शेपटी झुपकेदार असते, सळपातळ असते, वक्राकार असते आणि लांब अशी शेपटी बघायला असते. आणि शेपटीचा रंग जेव्हा आपण शेपटी बघतो तर तो थोडासा काळसर शेपटी बेरारी शेळीमध्ये बघायला मिळते. नंतरची स्लाइड. बेरारी शेळीची जी कासी ही कटोऱ्यासारखी असते. बघा तुम्ही दोन्ही याच्यात जर बघितलं तर कटोऱ्यासारखा हे असते आणि तिचे जे सड असते असे निमुळते असते. आणि जसं आपण बघितलं आहे की बेरारी शेळी ही मांसासाठी फार प्रसिद्ध आहे, तर मांसासाठी प्रसिद्ध असल्यामुळे दुधाची जी क्षमता आहे बेरारी शेळीची ही थोडी कमी आहे. परंतु काही शेळ्या ज्या अपवादात्मक स्थितीत जर बघितलं तर त्या 1/2 लिटर पेक्षा जास्त दूध देतात. मी आता सांगितलं निमुळते असतात, हे थोडस टोकदार असतं, तर सड हे टोकदार असतं, निमुळते असते, कटोऱ्याचा आकार असते. ते एक बेरारी शेळीची कासेची आणि तिच्या कास आणि स्तनची हे खून म्हणावं लागेल. त्यानंतर बेरारी शेळीची मुख्य खून म्हणजे हे फार फार चांगला एक कॅरेक्टर आणि किंवा एक फार ओळखीची खून म्हणावं लागेल की नरामध्ये नरांच्या गळ्यामध्ये काळ्या रंगाचा असा गोफ पाहायला मिळतो. आणि ही एक ही भारतातल्या कुठल्याही शेळ्याच्या जातीमध्ये अशी खून बघायला मिळत नाही. परंतु ही जी खून जे आहे ही खून वयस्क बकऱ्यामध्ये ज्याला आपण खच्ची केलेली नाही आहे त्या शेळ्यामध्ये बघायला मिळेल. जर तुम्ही जर 6-7 महिन्याच्या बकऱ्यांना बोकडाला जर आपण खच्ची केलं तर ही खून
बघायला मिळणार नाही. म्हणजे एकूण म्हणजे की काळ्या रंग काळ्या रंगाचा गोफ वर्तुळ ही मानेभोवती गळ्याभोवती ही खून खच्ची केलेल्या जनावरांमध्ये बोकडामध्ये बघायला मिळणार नाही. हे वयस्क बोकडामध्ये जे खच्ची न केलेले आहे त्याच्यातच आढळून येते. नंतरची स्लाइड. त्यानंतर नर व मादी या दोघांमध्ये मानेपासून शेपटी पर्यंत पाठीवरून जाणारा काळापट्टा ही बेरारीची मुख्य बेरारी शेळीची मुख्य ओळखीची खून आहे. हे मी इथे दाखवलेला लाल्याने जर बघायला बघितलं तर हे काळ्या रंगाचा जो एक पट्टा आहे मानेपासून तर शेपटी पर्यंत ही एक फार उत्कृष्ट असं हिची ओळखीची खून आहे. नंतरची स्लाइड. शरीराची वजन व उंची जर बघितलं मी जास्त काही सांगणार नाही पण जन्मता वजन जर बघितलं तर 2 ते 2.5 किलो पर्यंत नर मादीचे वजन पाहायला मिळतात. पण वयस्क शेळीची नर आणि मादी जर विचार केला तर नर सरासरी वजन हे 36 किलो पर्यंत असतो आणि मादीचे जवळपास 30 किलो पर्यंत असतो. नंतर शेवट. त्यानंतर करडू पिल्ले देण्याचे प्रमाण जर बघितलं तर झोळे देण्याचे प्रमाण जवळपास 56% असते. तिळे देण्याचे प्रमाण जवळपास 2% आहे आणि 4 पिल्ले देण्याचे प्रमाण जवळपास 0.12% आहे. तर या बेरारी शेळीमध्ये जवळपास 60% हे जुळे देण्याचे तिळे देण्याचे किंवा 4 पिल्ले देण्याचे प्रमाण बघायला मिळते. नंतरची स्लाइड. आणि आता जर प्रजनन क्षमता जर बघितली तर बेरारी शेळीची प्रजनन क्षमता ही 292 दिवस आहे. म्हणजे जवळपास 9 ते 10 महिन्यात ही बेरारी शेळी वया द्यायला पाहिजे. त्यानंतर जवळपास 14 ते 15 महिने हे प्रथम विण्याचे वय आहे. म्हणजे 460 दिवस आहे. 2 वेतातील अंतर हे जवळपास 240 दिवस येते. म्हणजे 150 दिवस हा गाभणकाळ गर्भार काळ आणि त्यानंतर जवळपास 60 ते 90 दिवस हा त्याला सर्व्हिस पिरियड म्हणतो. तर हा एकूण जर आपण पकडला तर 240 दिवसाचा हा काळ पाहायला मिळतो. नंतर आणि दूध उत्पादन मी अगोदरच सांगितलं की बेरारी शेळीमध्ये दूध उत्पादन हे कमी आहे. परंतु जवळपास जर आपण एक ऑन एव्हरेज बघितलं तर 1/2 लिटर दूध देत ती देते. जर पहिल्या 30 दिवसात जन्मल्यानंतर पहिल्या 60 दिवसात त्यानंतर वेतातील दूध उत्पादन क्षमता एका वेतात जवळपास 70 ते 80 किलो ग्राम ही दूध देऊ शकते. दुधाचा जो काळ आहे म्हणजे दूध देण्याचा त्याला आपण लॅक्टेशन लेन म्हणतो. जन्मल्यानंतर दूध देण्याचा काळ हा 130 ते 132 दिवसाचा पर्यंत असतो. शुष्क काळ वाकड काळ हा 110 दिवसाचा आहे. परंतु या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेरारी शेळीच्या दुधाला फॅट पर्सेंट फार जास्त आहे. 5.72% फॅट या बेरारी शेळीच्या दुधात बघायला मिळते. नंतर हे मी इथं पिक्चर दाखवलेले आहे. बेरारी शेळीने दिलेले झुळे पिल्ले तिळे पिल्ले आणि 4 पिल्ले पण इथं आपल्याला या पिक्चर मध्ये बघायला मिळते. धन्यवाद. याबद्दल बेरारी शेळी बद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर कृपा करून आपण विचारू शकतो. धन्यवाद. डॉक्टर पंजे भाई प्लीज. मला वाटतं चर्चेतच घेऊया. बर नाही ना आवाज जात नाही. ठीक आहे काम होऊन जाईल. माझा आवाज पोहोचत आहे कुरळकर सर? हो येत आहे डॉक्टर येत आहे. तर आता या पुढे आपल्या या कार्यक्रमाचा मागच्या वेळी आपल्याला लिंक मुळे आपल्याला प्रॉब्लेम आला पण यावेळेस थॅलिपिक फार्मर्स ठीक असते आपल्याला तो प्रॉब्लेम येऊ नाही दिलेला. आता आपली चर्चा ही सविस्तर पर्सन आणि सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देण्यात येतील आणि हॅलो. तर आता मी इथून पुढे आमंत्रित करतो आमच्या संस्थेचे सहकारी अधिष्ठाता आणि आपले मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भिकारे सर. तर सर सुरुवातीला थोडस मार्गदर्शन करतील त्यासोबतच आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर प्लीज. आज आपण बेरारी शेळी पालकांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आपल्या सर्वांना माहिती आहे.
की आपण डिसेंबर मध्ये यापूर्वी बैठक घेतली आणि आता बरोबर 3 महिन्यांनी ही दुसरी बैठक घेऊ. मी मागच्याही माझ्या मनोगतामध्ये ही भावना व्यक्त केली होती की बेरारी शिळी ही विदर्भाची शान आहे आणि ही शिळी कशी चांगली आहे, तिची गुणवैशिष्ट्य कशी असावी यासंबंधी डॉक्टर कुरळकर सर यांनी आपल्याला आताच मार्गदर्शन केले. गेल्या वेळेस शिळीच्या संबंधीची माहिती त्यांनी आपणाला दिली होती, त्या शिळीचा रंग कसा असतो, वजन जन्मताचं किती असतं, वयात कधी येते, दूध किती देते, दुधातल्या फॅटचं वैशिष्ट्य काय, पण सर्वात महत्वाची गोष्ट ते सातत्यानं सांगतात आणि हा पशुपालकांचाही या परिसरातला अनुभव आहे की ही बेरारी शिळी ही विदर्भाच्या उष्ण वातावरणामध्ये समरस झालेली शिळी आहे आणि विदर्भामध्ये त्यामुळं या अति उष्ण वातावरणामध्ये एप्रिल मे च्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ती या ठिकाणी राहू शकते. पूर्व विदर्भाच्या पावसात सुद्धा ही तेवढ्याच सक्षमतेने ही शिळी राहू शकते असा पशुपालकांचा अनुभव आहे आणि या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आणि या शिळीचे उत्कृष्ट अभ्यासक असणारे सजल कुलकर्णी यांचं पण हे मत आहे, त्यांचा सुद्धा तसा अनुभव आहे. आणि म्हणूनच ह्या शिळीला मी मागच्याही माझ्या व्याख्यानामध्ये आणि चर्चेमध्ये म्हणालो होतो की या शाळेला या शिळीला देश पातळीवरती मान्यता मिळाली, म्हणजे राज्य मान्यता ज्याला म्हणतो आपण ती मिळालेली आहे, म्हणजे राजाच्या दरबारी शासनाच्या दरबारी या शिळीला मान्यता मिळालेली आहे. पण हिला लोकमान्यतेची गरज आहे असं मी त्यावेळा बोललो होतो आणि म्हणून लोकांमध्ये जोपर्यंत ही शिळी कळणार नाही, लोकांमध्ये ही प्रचलित होणार नाही तोपर्यंत या शिळीचं जगाला महत्व दिसणार नाही. विदर्भाच्या या वातावरणामध्ये ही समरस झालेली शिळी, या वातावरणात अतिशय उत्कृष्ट असणारी शिळी असतानाही आपण वेगळ्या भागातून वेगळ्या शिळ्या आणण्याचे प्रयोग करतो, सातत्याने देशाचं धोरण आहे, आमचं पशुवैद्यकांचं सांगणं आहे आणि अतिशय सुधारित असणारे शेतकऱ्यांचं सुद्धा असं धोरण आहे की ज्या भागात जे पिकते तेच पेरलं पाहिजे, ज्या भागामध्ये जी जात समरस झालेली आहे त्या जातीचं संवर्धन झालं पाहिजे. आज मी पाहतो की दुसऱ्या भागातनं इतर जातीच्या शेळ्या आणल्या जातात शेळी पालनासाठी विदर्भात आमच्या अकोल्यात पण, तर या भागामध्ये या शेळ्या आणल्यानंतर या वातावरणात समरस होईपर्यंत पिलं मरतात, काही शेळ्या मरतात, मग एकदा समरस झाल्यानंतर मात्र व्यवस्थित. परंतु जर आपण आपल्याच भागात या शेळीचं पालन केलं आणि तिचं संगोपन केलं तर आपल्याला ही नवीन शेळ्या आणल्याबरोबरची जी मोठी समस्या आहे ती समस्या आपल्याला उद्भवणार नाही. कुठल्याही भागात जी शेळी दुसऱ्या भागातून आणली जाते त्याच्यानंतर प्रत्येक पशुपालकाचा, यामध्ये काही सुधारित पशुपालक आहेत काही शेळी पालक आहेत, त्यांचा निश्चित अनुभव असेल की बाहेरून शेळ्या विकत ज्यावेळा
हाँ हेलो डॉक्टर पंचे भाई, बहुतेक तुमची कनेक्टिविटी गेलेली आहे। माझा आवाज येत आहे? येत आहे का? मी डॉक्टर कुरवाकर बोलतोय। आपली कनेक्टिविटी मेन सर्वर रूम मधून गेलेली आहे, तरी सरांचं बोलणं मी कंटिन्यू करतो। आपल्याला जसं सरांनी सांगितलं की बेरारीला राजमान्यता मिळाली आहे, पण लोकमान्यता मिळण्यासाठी आपण वारंवार हा प्रयत्न करत आहे। बेरारी शेळी पैदासकारांची मीटिंग आपण वारंवार घेत आहे, जेणेकरून लोकांना बेरारी शेळी बद्दल ज्ञान व्हावं, बेरारी शेळी ही प्रसिद्ध व्हावी। आणि सरांनी जसं सांगितलं की बेरारी शेळी, आणि मी सुद्धा माझ्या भाषणात अगोदर सांगितलेलं आहे की बेरारी शेळी ही विदर्भाच्या वातावरणात कमी जास्त पावसाळ्यामध्ये, त्यानंतर जास्त उन्हामध्ये, कमी म्हणजे खूप हिवाळ्यात, जास्त थंडीत, म्हणजे -8 पर्यंत आपली इथे टेम्परेचर जाते, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे तग धरते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या शेळ्यांना जुळे पिल्ले देण्याची क्षमता जास्त आहे। 60% शेळ्या ह्या जुळे पिल्ले देतात, त्यामुळे आपल्याला याच्यावर वारंवार लक्ष देणं गरजेचं आहे। आणि जर आपण ह्या जर पाळलं तर हा एक जोडधंदा म्हणून, एक चांगला धंदा म्हणून, जोडधंदा म्हणून आपण हा चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं। आपण बघितलेलं आहे की शेळीच्या मांसाला कुठलंही धार्मिक बंधन नाही आहे। धार्मिक बंधन नसल्यामुळे ह्या शेळीचं मांस मांसासाठी पाळल्या जातात, आणि बकरी ईद असो किंवा अजून कोणती कर असो, ते याला फार लोक आवडीनं खातात। तर त्याच्यामुळे बघा की मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की बा दरवर्षी 40% शेळ्या ह्याची कत्तल होत असताना सुद्धा या वर्षी जवळपास 5-6% मागच्या पंचवार्षिक योजनेचा विचार केला तर 5-6% आपल्याला त्याचा वाढ झालेली आहे शेळ्यांच्या संख्येत। तर एवढं जबरदस्त पोटेन्शियल, एवढं जबरदस्त पोटेन्शियल या शेळ्यांमध्ये आहे। आता हे मीटिंग, ह्या शेळी बेरारी शेळी पैदासकारांची ही मीटिंग, याचं एक कारण म्हणजे की आपल्याला आता याचं एक ब्रीड असोसिएशन आपल्याला तयार करायचं आहे। ब्रीड असोसिएशन जर आपण तयार केलं तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला सगळे आपण संघटित होऊ, कारण की जेव्हा जर संघटित झालो तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल। आणि जसं बघितलं आपण मागच्या वेळेस कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरचे सगळे, कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे मटनवाल्यांनी एक असोसिएशन बनवली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 600 रुपये किलोपेक्षा किंवा 650 रुपये किलोपेक्षा मटन विकणार नाही। तसंच आपल्याला एक संघटना तयार करून बेरारीच्या शेळीचे, जसं बरेच वेळा विचारतात की बेरारीच्या शेळ्या कुठे मिळतील, बेरारीचे बोकळ कुठे मिळतील, असे बरेचशी विचारणा आपले पशुपालक, बेरारी शेळी पालक करत आहे। तर या माध्यमातून आपण जर अशी जर एक संघटना उभारली, बेरारी ब्रीड असोसिएशन, तर नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल। आणि आपण भविष्यात शासन दरबारी सुद्धा आपण बेरारी शेळी पैदासकारांचे प्रश्न शासन दरबारी आपण फार उत्कृष्टपणे आपण मांडू शकतो। हा त्याच्या मागचा एक मोठा ध्येय आहे। याच्यावर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता। सजल सर, तुमचं काय मत आहे विचारा। डॉक्टर गिरीश, हॅलो, हा बोला सर। सहभागी जे शेतकरी आहेत, बेरारी शेळी पालक आहेत किंवा बेरारी शेळी बद्दल ज्यांना जाण आहे, अशा लोकांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। खरं तर आता ही दुसरी मीटिंग आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण गेल्या 3 महिन्यापासून आपण जोडलो गेलो आहोत। माझी इच्छा आहे की आपण हे पुढलं पाऊल आपण टाकण्यासाठी तयार राहिलं पाहिजे। कोरोनामुळे परिस्थिती बिघडल्यामुळे आपल्याला ही ऑनलाईन परत एकदा मीटिंग घ्यावी लागली, नाहीतर माझ्या माझा विचार आणि मनोदय होता की अकोला येथे आपल्या सर्वांना बोलून इथं मीटिंग घ्यायची होती, परंतु परत एकदा आपण परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्यामुळे ऑनलाईन एकत्र आलो। तर या परिस्थितीमध्ये आपल्यापैकी काही लोकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं।
मी आपणाला सांगू इच्छितो की आपणाला बेरी बेरारी शेळी पालकाची संघटना स्थापन करायची, आपला हा मूळ उद्देश आहे. त्या संघटनेची आपणाला जे घटना तयार करायची आहे आणि या संघटनेचं रजिस्ट्रेशन करायचं, ह्या दोन तीन स्टेप आहे. पण याच्यासाठी माझी इच्छा आहे की या संघटनेमध्ये स्वतःला प्रत्येक जे शेळी पालक आहे त्यांनी स्वतःला याच्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतः काय काम करणार करायची इच्छा आहे आणि जे काही करणार आहेत ते पण काय करू शकतात अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत यासंबंधी आपलं मत प्रदर्शन करावं. आपण स्वतःला अगोदर या ठिकाणी भूमिका मांडावी किंवा हे आपणाला असोसिएशन करण्याच्या दृष्टीनं लोकांनी कसा सहभाग वाढवला पाहिजे आणि काय केलं पाहिजे. आणि परत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की स्वतः याच्यामध्ये कसा सहभाग नोंदवू शकता हेही थोडस सांगितलं. आपल्या सर्वांना आम्हाला फक्त एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी करायचं आणि ज्याच्यातनं आमची बेरारी शेळी पालकाची संघटना ही स्थापन झाली पाहिजे. या संघटनेचा मूळ उद्देश असा आहे की आपण एकत्र आलं पाहिजे. आता काल परवा माझं बोलणं सजील कुलकर्णी यांच्याशी झालं. इतरही मी ज्या वेळामध्ये आज देशमुख साहेब हे बोर्ड बँक ऑफ कारखेडाचे जॉईन झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे, त्यांच्याशी चर्चा झाली. आज बोर्ड बँक ऑफ कारखेडातर्फे उस्मानाबादी शेळ्या या आणल्या जातात आणि त्या इथून दिल्या जातात. या भागामध्येच म्हणजे ते आणण्याचा खर्च आहे आणि तो आगाऊचा खर्च आहे. आणल्यानंतर शेळ्या ऍडजस्ट होण्याचा काळ आहे. त्याऐवजी जर आपण आपल्या या भागामध्येच असणारी शेळी जर निवडून आपल्या भागातल्या ह्या महिलांना जे आपण देतो त्या जर दिल्या तर ते उत्कृष्ट राहील. यासंबंधी त्यांनी पण स्वतःची भूमिका मांडावी आणि मला वाटतं की या दृष्टीनं आपण तयार झालं पाहिजे. त्यांच्याशी ज्यावेळा बोललो त्यावेळा मला वाटतं की या विदर्भातली जी शेळी आहे ही महत्वाची शेळी आहे पण लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. अनेक लोकांना ही शेळीची जात आहे हीच माहिती नाही आणि म्हणून ही जात आहे आणि ही चांगली जात आहे या भागातली ही पोहोचवण्याचं काम आम्ही या दोन मीटिंगच्या माध्यमातून आपल्या समोर केलेलं आहे. आता आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. कृपया अनम्यूट स्वतःला करा आणि आपलं या ठिकाणी स्वतःचं मनोगत व्यक्त करा. मला वाटतं विलास सनेर पाचवरून ते पण जॉईन झालेले आहेत, त्यांनाही शेळी पालनामध्ये खूप मोठी आवड आहे. नरेश देशमुख पण या ठिकाणी आहेत. आपण आपले थोडेसे विचार थोडक्यात या ठिकाणी मांडावेत. सजल बोलतायत ना? आता झालं. दोन मिनिट फक्त माझ्याकडनं थोडं सबमिशन करतो. आपण कोण बोलताय? मी सजल कुलकर्णी बोलतो नागपूरवरून. मला हे म्हणजे मांडायचं असं होतं की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं जे काही रेकॉग्निशनचं काम बेरारी ब्रीडचं झालं त्याच्या पलीकडे मागे पण मी म्हटलं होतं की याच्यावरती अजूनही गव्हर्नमेंटची किंवा पब्लिक इन्व्हेस्टमेंटची अजूनही कुठली प्रोव्हिजन नाही आहे आणि जो काही बोरगाव मंजुला फार्म आहे तेवढंच एक एस्टॅब्लिशमेंट आपल्याला दिसतं. याला राजमान्यता मिळण्यासाठी प्रयत्न झाले ते अभिमानास्पदच आहे. पण दुसरी महत्वाची मला गोष्ट अशी वाटते की याला ऑलरेडी लोकमान्यता आहे. ती लोकमान्यता संघटित करण्याची सध्या गरज आहे. आणि आता या मीटिंग मध्ये जसं अविल बोरकर आहेत भंडारा जिल्ह्यात त्यांचं काम आहे किंवा रामटेकमधनं ज्ञानेश्वर माऊले म्हणून ते जॉईन झाले आहेत किंवा आष्टीवरनं आमचे निमसरकर आहेत ते जॉईन झाले आहेत, अजिंक्य शहाणे तो जॉईन झालेला आहे, सुहास वाघ यांना मी म्हटलं होतं पण सुहास वाघ काही जॉईन होऊ शकले नाही आताच. पण ब्रीडर्स असोसिएशन तयार का करायची याचा मेन उद्देश पहिल्यांदा आपण त्याच्याबद्दल थोडं बोलायला पाहिजे जेणेकरून आत्ता जसं अविल बोरकरांनी प्रश्न मांडलाय की एकत्र येण्याचा मुख्य बेनिफिट काय असणार तर हे प्रश्न महत्वाचे आहेत. आणि तसंच नरेश देशमुख सरांनी ज्याप्रमाणे मोठं काम उभं केलंय गोड बँकेचं तशासारख्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये तशासारख्या उपक्रमांमध्ये बेरारी शेळीचं स्थान कसं असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जाव्या लागतील. मी सगळ्यात शेवटी
थोड़ा काही गाइडलाइन्स तयार केल्यात त्या पण शेअर करीन. तत्पूर्वी बाकी ज्यांचे मनोगत आपण येऊ देऊ. अजून कोण मनोगत व्यक्त करतं या ठिकाणी? सजल कुलकर्णी यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मी बोलत असताना म्हणालो की मान्यतेचा हा विषय निघालेला होता. लोकांमध्ये ही जात प्रचलित आणि प्रसिद्ध करायची. काही पॉकेटमध्ये सजल कुलकर्णी आपल्या प्रयत्नामुळे ही शेळी माहिती झाली आणि काही पशुपालक उभा टाकला. परंतु अजून आमच्या बऱ्याचशा भागातल्या पशुपालकाला विचारलं, मी इथं जिथं आलोय आणि 6 महिन्यापासून आहे, तर बेरारी शेळी हे नावच माहिती नाही. हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हे आपणाला तुम्ही जसं काम केलं काही भागामध्ये, रामटेकच्या भागामध्ये केलं, ज्यातलं याचा प्रचार आणि प्रसार झाला, ही माहिती झाली. आपल्यात आहे, लोक पाळतायत, परंतु आपल्याकडे सोनं आहे हे त्यांना कळालं पाहिजे. याची जाण आपल्याला करून देण्याची गरज आहे असं मला वाटतं. यानंतर मला वाटतं नरेश देशमुख साहेबांनी या ठिकाणी आपलं मनोगत अगदी थोडक्यात या शेळीच्या संबंधाने व्यक्त करावं. महत्वाचा प्रश्न. नमस्कार. एक मिनिट नरेशजी, या ठिकाणी मला वाटतं की सजलनी अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि जो मी आपल्या गोट बँकिंग ज्यावेळा आलो त्यावेळी मी आपल्या समोर आपल्या बरोबर ही गोष्ट शेअर केली होती आणि आपणाला विनंती केली होती की आपण आपल्या भागातली उस्मानाबादी शेळी द्यावी. या दृष्टीनं आपण मान्यता देण्यासाठी आपण फार मोठं काम करू शकतो. त्या दृष्टीनं आपण थोडस आपलं मनोगत व्यक्त करावं. शंका असतील तांत्रिक दृष्ट्या त्याही उपस्थित कराव्यात त्यावरही चर्चा. बर, धन्यवाद साहेब. मी सर्वप्रथम बिकानेर सरांचं आणि कुलकर्णी साहेबांचं सगळ्यांचं इथं स्वागत करतो. आणि ही जी गोट बँक ऑफ कारखेडा आहे, ह्या बँकिंग सिस्टीम मध्ये आपल्याला जनरली असं पाहायचं आहे की जी 6-7 महिन्यात पिले देईल, म्हणजे आणि ती 2 पिले देईल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात. आणि हे करत असताना आम्ही उस्मानाबादीचा प्रचार झाल्यामुळं आम्ही ते जास्त प्रमाणात वाटल्या तिथे. पण जसं डॉक्टर साहेबांनी, विकाने साहेबांनी सांगितलं, पंचबाईंनी सांगितलं आणि आपले यांनी सांगितलं, या सगळ्यांमुळं आम्ही काही लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना देशी जे आहे ते बेरारीच आहे म्हणून नाही, पण देशीची मागणी बरीच येऊन राहिली तर त्या महिलांकडून. तर आपण आता याच्या पुढे ज्यांनी जे डिमांड केली, जसं आपल्याला बिरारीची जर डिमांड केली तर आपण ते पण देणार आणि हे पण देणार. आता त्याच्यात अडचण कशी आहे की याचं वेट गेन जे आहे ते थोडं वेळ जास्त घेऊन तेवढ्या जेवढ्या प्रमाणात आपल्याला अपेक्षा आहे तेवढ्या प्रमाणात जर मिळालं, तांत्रिक तर तुमचं सहकार्य असणारच आहे मापसूचं, आपल्याला तो काही विषय नाहीये, तर ते जर मिळालं आणि ते जर कसं करता येईल, त्याच्यासाठी काय काय करायचे आहे, तर हे जर कधी आम्हाला थोडस मार्गदर्शन मिळालं तर आम्ही बेरारी मध्ये नक्की मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात काम करू शकतो. कारण की आपले प्रत्येक गावात आता शेळी वाटपच आहे. मी उद्या पण परत शेळी खरेदीसाठी जाणार आहे. आमची टीम जाणार आहे, 100 शेळ्यांचं वाटप आहे आताच. तर ज्यांनी ज्यांनी मागणी केली की आपल्याला देशी शेळ्या पाहिजेत, इकडच्या पाहिजेत किंवा उस्मानाबादी, आमच्याकडे 2 फार्म आहेत, उस्मानाबादी पाहिजे की तुम्हाला स्थानिक पाहिजे, आणि आमचा भर जास्तीत जास्त स्थानिकवरच असतो. कारण त्याचं कारण असं आहे की त्या शेळ्या आणल्यानंतर इकडच्या वातावरणात सूट व्हायला त्याला 1-6 महिने तरी लागतात. म्हणजे पहिले पिले जातील किंवा काही जाईल किंवा गाप जाईल किंवा अबॉर्शन होतील, तर हे जे नुकसान आहे. आणि नंतर हळूहळू ती स्थिरावते पण त्याला वेळ लागतो. आपल्याच कडची जर कधी बकरी आपल्याच वातावरणात तयार झालेली जर आपल्याला अशा पद्धतीनं बँकिंग सिस्टीम मध्ये बसत असेल तर खूपच चांगलं होईल. हे आमच्यासाठी, गोट बँकेसाठी फार मोठं एक काम होईल. आणि भविष्यात गोट बँक काय, आता आपण 250 सेंटर साठी चाललोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये,
आणि नुसतं आपण बँकिंगच नाही करणार तर आपण दूध कलेक्शनसाठी पण तिथे स्थानिक ज्या जेवढे काही सेंटर होतील आपले 250 तर प्रत्येक सेंटरवर 50 शेळ्या आपण दुधाच्या पण ठेवणार आहे आणि ते दूध कलेक्ट करून आपण मार्केटमध्ये पण आणणार आहे. हा पण एक मोठा प्रोजेक्ट राहील आपला येत्या 2 वर्षांमध्ये. तर त्याच्या संदर्भातही मार्गदर्शन करा. आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. खर तर आज वेळ असेल एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आपणाला आपली विस्तृत भूमिका मांडण्यासाठी आपणाला निश्चित आम्ही संधी देऊ. कारण आपण या क्षेत्रामध्ये मोठं काम करतायत, मोठं काम उभं करतायत आणि चांगल्या पद्धतीने करतायत आणि त्यातनं निश्चितच शेळीची चळवळ मोठी होणार. माझं आपल्याला एकच म्हणणं आहे की ज्या ज्या भागात आपण आता महाराष्ट्रभर काम करणार आहात, कोकणातही काम करणार आहात, मराठवाड्यातही आपली त्या दृष्टीने नियोजन करतो. माझं एवढंच या ठिकाणी आहे की ज्या भागात जी शिळी आहे, ज्या भागात जी शिळी आहे ती शिळी द्यायची. आज मी म्हणतो की शासनाकडे अनेक गोष्टी असतात मान्यतेच्या दृष्टीनं, पण गोड बँकेची आपण सर्वे सर्व आपण आहात. गोड बँकेची जी घटना आहे आणि गोड बँकेचा आपला जो हे आहे त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे तुम्ही याच्यामध्ये महत्वाची भूमिका तुमची स्वतःचीच आहे. त्यामुळे तुम्ही जर असा निर्णय घेतला आजच्या बैठकीच्या दृष्टीनं सर्वांच्या समोर, किंवा आम्ही विदर्भात आहे तर विदर्भात आम्ही बिरारी शिळी देण्याचाच प्रयत्न करू, किंवा स्थानिक शिळी जी जात असेल आता. कारण बऱ्याच वेळा जर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिळ्या द्यायच्या तर मी पाहिले की विदर्भात सुद्धा अतिशय प्युअर असणाऱ्या शुद्ध अशा आणि एकदम बेरारी टिपिकल ज्या असतात त्या सुद्धा शिळ्या काही थोड्याशा भागात आहेत. सजल सुद्धा बोलताना म्हणाले की मला एवढ्या शिळ्या पाहिजेत, पाहतोय शोधतोय, पण असा प्रकार आहे. त्यामुळे आपल्याला थोड्याशा मिळत्या जुळत्या तशी शेळ्या घेऊया. बेरारी जेवढ्या प्युअर असतील तेवढ्या शुद्ध आणि त्याच्याशी मिळत्या जुळत्या शेळ्या या भागातल्या या भागामध्ये त्याच शेळ्या द्यायच्या. तुम्ही जर कोकणात गेलात तर तिथली कोकण कन्याळ आहे, पश्चिम महाराष्ट्रात गेला संगमनेरी आहे, मराठवाड्यात गेला उस्मानाबादी आहे. तर ज्या भागात जी शेळी आहे ती शेळी द्यायची. बरोबर. असा एक आपण धोरणात्मक निर्णय तुम्ही तुमच्या पातळीवरती गोड बँक ऑफ कारखेडाऱ्या जर घेतली तर ते चालू शकेल, अतिशय चांगलं राहील. ट्विनिंगच्या बाबतीत तुमचा मोठा प्रश्न आहे, तुम्ही त्या दिवशी उपस्थित केला होता आणि आजही तो प्रश्न उपस्थित केलाय. मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो की यापूर्वी आता गृहकर सरांचं या ठिकाणी प्रेझेंटेशन झालं, त्यामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये 56 ते 57% हे ट्विनिंग आहे. शास्त्राप्रमाणे उस्मानाबादीमध्ये सुद्धा 60% हे जुळ देण्याचं प्रमाण आहे. परंतु हे जुळ देण्याचं प्रमाण आपणाला वाढवता येऊ शकतं ते आपल्या हातात आहे आणि आपल्या व्यवस्थापनाने आहाराच्या आणि पैदास धोरणाचा अवलंब करून आपण जुळ्याचं आपल्या प्रमाण वाढवू शकतो. जुळ्यातली शिळी घेतली, जुळ्यातली पाट घेतली किंवा जुळ्यातलाच बोकड आपण जर निवडला पैदाशीसाठी तर हे 2 मिलं देण्याचं प्रमाण हे आपण निश्चितपणे वाढवू शकतो. खुराक आणि आहार अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यामधनं सुद्धा खूप सुधारणा होते. तिथं गतवर्षी आमच्याकडे प्रत्येक शिळी ही 1 पिलू देत होती. आता या ठिकाणी कालच आम्ही आढावा घेतला तर आमचा सरासरी जवळपास 48% आलेला आहे आणि अलीकडल्या 4 महिन्यात म्हणजे पावसाळ्यातल्या पोषणानंतर सातत्याने चांगला आहार दिलाय. तर ते आता मी पाहिले की या मार्च महिन्यामध्ये आमच्या 4 शेळ्या विल्या तर त्यातल्या 3 शेळ्यांनी जुळ दिलेलं आहे. फेब्रुवारीमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. म्हणजे हे प्रमाण आपण वरती नेऊ शकतो हे आपल्या हातात आहे, व्यवस्थापनावर आहे आणि यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन पैदास योग्य पैदास धोरण अवलंबून आणि योग्य प्रकारचा आहार देऊन हे आपणाला निश्चित वाढता येतं. मला वाटतं की जुळ त्या देतात आणि ह्या देत नाही अशातला भाग नाही. हे जुळ देण्याचं प्रमाण ह्या सगळ्या शेळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या चांगलं प्रमाण आहे आणि त्या वातावरणात असतील तर निश्चित अजून देण्याचं प्रमाण वाढेल. व्यवस्थापना सुधारणा करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपलं तांत्रिक मार्गदर्शनाचे आपण कार्यक्रम घेत राहू घेतो आणि ते काम आपण करत राहू. परंतु तुम्ही जर निश्चय केला तर तुम्ही काम खूप मोठं या क्षेत्रात कराल, बेरारीला खऱ्या अर्थाने वरदान देऊ शकाल आणि जी विदर्भाची शान आहे ती वाढवू शकाल. कारण आज विदर्भात आपण विदर्भाचे आपण सुपुत्र आहात आणि या सुपुत्राने महाराष्ट्रभर शिळीला नाव दिलं आणि काम करतात त्या दृष्टीनं आपलं योगदान मोलाचं आहे. सजलनी सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त, सजलचं काम सुद्धा
त्यांनी मला सांगितलं की सर माझ्याकडे एकही शेळी नाही, परंतु शेळी पालकांना प्रोत्साहन देऊन अशी शुद्ध वंशावळीच्या शेळ्या निर्माण करण्यासाठी त्यांचंही काम या ठिकाणी मोलाचं आहे. आपला सहभाग असाच असावा. यानंतर आणखी या ठिकाणी मनोगत व्यक्त कोणी करणार असेल अनम्यूट करावं. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अविल बोरकर, अविल बोरकरांना बोलू द्याल. अच्छा अविल बोरकर आपलं स्वागत आहे, आपण अनम्यूट. हा नमस्कार, मी अविल बोरकर. भंडाऱ्याला आमची एक सामाजिक संस्था आहे आणि भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या वातावरणामध्ये आपण पशुपालनाकरता शेळी हा जो शेळी मोठ्या प्रमाणात गरीबातला गरीब व्यक्ती असो तो चांगल्या पद्धतीनं संगोपन करतो. आणि मला असं लक्षात आलं की याचे जे विकनेस आहेत म्हणजे वैयक्तिकरित्या अनुभवाने खूप चांगल्या पद्धतीनं करतायत, अनेक वर्षापासून करतायत आणि काही लोकांना गांभीर्यपूर्ण माहिती आहे पण ते शेअरिंग होत नाही. काही लोकांकडे तज्ज्ञता आहे म्हणजे ती शेअरिंग होत नाही. दुसरं याचं सामूहिक काही विखरलेलं प्रमाण आहे. तर आता मी जे म्हणजे बेरारी शेळीचं जे आपल्या महाराष्ट्र पातळीवर आपण अनेक तज्ज्ञ लोकांनी अनेकांनी एकत्र येऊन जे एक विचारधारा सुरू केली आहे खूप महत्वपूर्ण आहे. कारण आता जर हे व्यवस्थित संघटित पद्धतीनं व्यवस्थापकीय पद्धतीनं जर नीट आपण जर हे कार्यप्रक्रिया केली तर खूप बरं राहील. आता आपल्याला या कार्यप्रक्रिये याचा मी चांगला अनुभव घेतलं कारण की तुमसर तालुक्यामध्ये नाबार्ड अंतर्गत आम्ही बेरारी बकरीचं त्यांनी वेगळ्या बकरीचं सांगितलं होतं पण आम्ही मुद्दा म्हणून सजलच्या सहकार्याने आम्ही बेरारीचं संगोपन केलं. त्याचं रिझल्ट खूप आम्हाला चांगलं आलं. सांगायचं हे नाही की ती चार वर्षापूर्वी इथं राष्ट्रीय स्तरावरच्या आपल्या बेरारीला पुरस्कार मिळालेलं होतं. हे आमच्या बेरारीला तिथं मिळालेलं होतं. यावरून आणखी हिंमत आली आहे लोकांना आणि आणखी ताकद आली आहे. पण आता आपण जो विचार चाललेला आहे तो विचार खूप महत्वाचा आहे. त्या विचारामध्ये त्यावर चर्चा व्हावी की आपल्या काही स्टेप निश्चित व्हाव्यात. जसा सर आपण तुम्ही म्हणालेत की प्रत्येकाच्या भूमिका खूप इम्पॉर्टंट राहणार आहे कारण की प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने करतायत. आता टेक्निकल मार्गदर्शन विद्यापीठासारख्या अनेक डॉक्टरेट लोक आहात तुम्ही, यांचं सोप्या आणि साध्या पद्धतीनं कोणकोणत्या मेथड वापरून आपल्याला हे करता येईल हा पहिला महत्वाचा मुद्दा मला वाटतो आहे. दुसरं की जे काही लोक असे अलिप्त पद्धतीनं पण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत त्याच्या जे संशोधनाच्या अँगलनी त्याच्या रिसर्चच्या अँगलनी काय इनपुट मिळतील त्याला स्पेसिफिकल जो करतो आहे त्याला टेक्निकल कोणता पार्ट आहे आणि त्याला जोड देण्यासाठी आपण तो संशोधनामध्ये काय करता येईल काय तुलनात्मक अभ्यास करता येईल हा एक दुसरा पार्ट आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि दुसरं की तिथल्या लोकल खाद्य काय आहे लोकल प्रक्रिया काय आहे त्याला इनपुट देऊन ते कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे हे वैज्ञानिक पद्धतीनं समजवण्याची सुद्धा खूप गरज आहे. कारण काय असतं लोक रेडीमेड मिळण्याच्या रेडीमेड घेण्याच्या कार्यप्रक्रियेमध्ये असतात ना. नैसर्गिक संपत्तीचा नीट वापर करून आपण ते खाद्यव्यवस्था डेव्हलप करली पाहिजे हा विचार सुद्धा केला पाहिजे. हा प्रामुख्यानं माझा विषय इथं दिसतो आहे. या हे जर असे सपोर्ट यंत्रणा एकमेकाची जर झाली तर निश्चितच आपला हा विचार महाराष्ट्रात रुजेल आणि अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण राहील असं मला वाटतं. आपण छान या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि मला वाटतं अविलजी आपण या क्षेत्रात काम करतायत आपला अनुभवही आहे आणि हे पुढे जाण्याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे हे आपण या ठिकाणी मनोगतात व्यक्त केलं. माझी हीच धारणा आहे की आपल्याजवळ प्रत्येकाजवळ विचार आहेत त्या सगळ्याचे एकत्रित विचार आणि एकत्रित संघटन होऊन हे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आपण एकटे दुकटे काम करतोय समजा संस्थाही असेल आमची महाविद्यालय असेल विद्यापीठ असेल आमचं महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत ही संस्था आहे स्नातकोत्तर पशुवैद्यक पशुविज्ञान संस्था तिचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रभरच आहे. आता ह्या संस्था काम करतायत आमच्या काम करणाऱ्या आता आम्ही एक मीटिंग घेतली दुसरी घेतली व्हॉट्सअपवर जोडले चाललो त्यालाही मर्यादा आहे. एक असं व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे की
त्याला शासनाची मान्यता असली पाहिजे, शासन मान्यता मिळेल म्हणजे नोंदणीकृत एखादी आपण जर या विशेष कामासाठीची जी पैदासकार संघटना जर स्थापन केली तर हे पैदासकार संघटनेचं व्यासपीठ असं असेल की व्यासपीठ हे सर्व अशी विद्यापीठ असेल, महाराष्ट्र शासन असेल, जिल्हा परिषद असतील लोकल, त्या त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करू शकेल आणि हे कसं मान्यता असलेलं व्यासपीठ तयार होईल. त्या व्यासपीठावरून आपल्यासारखी लोक या शेळीसाठी काय करता येईल यासाठी तिथे जाऊ शकतील. उदाहरण देतो की आमच्या संस्थेकडं आपण मार्गदर्शनासाठी आमच्या बरोबर राहू शकता, आमचा तांत्रिक सल्लागार किंवा आम्ही तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आमची बांधिलकी आहे, आमच्या विद्यापीठाची बांधिलकी आहे, हे काम आम्ही करू. वारंवार होणारे मेळावे असतील, चर्चासत्र असतील, तिथे कुठं बैठक असेल तिथं मार्गदर्शन असेल, तर आमचे विद्यापीठाची ही तज्ज्ञ मंडळी आहे ही निश्चित तिथं आपलं हे काम करेल. दुसरी बाब अशी आहे पशुसंवर्धन खात्यातही आपल्याला सहकार्य मिळेल. आज एकटा जातो त्यावेळेला मिळत नाही, परंतु तुम्ही एक बेरारी पैदासकार संघटनेच्या वतीनं संघटनेच्या बॅनर खाली लेटर हेडवरती ज्यावेळेला एखादं पत्र या संघटनेच्या कामासाठी जाईल, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारं जाईल आणि सूचना करणारं जाईल, की त्यावेळेस त्याचं वजन एक वेगळं प्राप्त होत. आज शासकीय योजनेमध्ये कदाचित आज जे काही ब्रीड आहेत, अगोदरची नामांकित ब्रीड आहेत, त्यांची नावं असतील तिथं बदलून विदर्भासाठी त्या त्या ठिकाणी या शेळीचं नाव जर तुम्हाला मध्ये टाकायचं असेल, एखादी शासनाची शेळी वाटप योजना आहे, शेळी वाटप योजनेसाठी एखाद्या माणसाला गडचिरोली चंद्रपूर मधनं त्याला कोकणात जायची गरज नाही, मराठवाड्यात जायची गरज नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रात गरज नाही, तर तिथं असा निर्णय होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेची शेळी वाटप योजना की जिल्हा परिषद निर्णय घेऊ शकते की आमच्या या नागपूर परिसरामध्ये असणाऱ्या या जातीच्या शेळ्या लोकल शेळ्यासाठी आमची ही वाटप योजना ही मान्यता मिळवण्यासाठी आपल्याला आपलं एक पैदासकार संघटना लागेल आणि त्याचं लेटर हेड लागेल, ज्या लेटर हेड तुम्ही जाऊन त्यांना पत्र देऊ शकाल आणि ज्या पत्राची कोणी दखल घेईल. ही गोष्ट आपल्याला करायची आहे. आपल्या लोक या क्षेत्रामध्ये आता दोन तीन प्रकारची लोक मी तुम्हाला सांगतो. एक आहे पशुवैद्यक, दुसरं आहे आपल्यासारख्या ज्या संघटना आहेत, या संघटना विविध संस्था ह्या सुद्धा याला मदत करू शकतात, आणि तिसरा गट आहे जो स्वतः शेळी पालन करणाराच गट आहे, स्वतःच्या शेळ्या आहेत. तर अशा सगळ्यात प्रकारच्या लोकांचं त्यामध्ये सदस्यत्व असलं पाहिजे आणि त्यातनं प्रतिनिधित्व करण्यासाठी काही लोक पुढे आले पाहिजे. त्या मीटिंगचा माझा मूळ उद्देश आहे की आपल्यातनं काही लोक मी संघटनेचं काम करायला दिलेली जबाबदारी किंवा मिळालेली जबाबदारी मी समर्थपणे करेन, जेही रोल असेल, कारण ही एखादी पैदासकार संघटना आपणाला आता स्थापन करायची आहे. तर उदाहरण देतो की आता सजल यांची जी बोललो, आता गवळोची संघटना आपल्या विदर्भामध्ये आहे, मी मराठवाड्यात जिथं होतो तिथं देवणी पैदासकार संघटना स्थापन केली, शेळी पैदासकाराची संघटना स्थापन झाली, उस्मानाबादी शेळी पैदासकार. तर आपली संघटना झाली पाहिजे, त्यानंतर त्याची सदस्य मोहीम झाली पाहिजे आणि खरंच जे शेळी पालक आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये गुंतून घेतलं पाहिजे. त्यात काही लोक अभ्यासू असू शकतील, कदाचित स्वतः शेळ्या पाळणारे नसतील पण या शेळी पालन व्यवसायाला मदत करणारे पूरक असे लोक असू शकतील, त्यांनाही समावेश करायचा. तर असं एक मोठं संघटन जर या ठिकाणी तयार झालं तर आज जी शेळ्या मिळवण्याची समस्या आहे, शेळ्या विकण्याची समस्या आहे, ह्या सगळ्याचं त्याच्यामध्ये काम होईल. मार्केटिंग जे आहे शेळ्याचं मार्केटिंगसाठी मदत होईल, या शेळीला शासनाकडून ज्या काही योजना मिळून घ्यायच्या त्या योजना मिळवण्यासाठी मदत होईल. पण याची पहिली आणि नितांत गरज मला वाटते की एक चांगल्या विचाराची, सकारात्मक विचाराची अभ्यासू माणसं शेतकऱ्यामध्ये सुद्धा असू द्या, जी असतील शेतकरी मंडळी, सगळी मंडळी एकत्र येऊन एक संघटन म्हणून आलं पाहिजे. यात मला कोणतं पद मिळतं, दुसरं कुणाला मिळेल ह्या विचार न करता आम्ही एक 10 लोक आम्ही एकत्र येतो, आम्ही ही संघटना स्थापनेची जी घटना आहे त्याच्यासाठी आपल्याकडे इतर संघटनाचे घटना आहेत, या घटनेचा आधार घेऊ आणि तिची उद्दिष्ट ठरवून त्या पद्धतीनं संघटनेची घटना तयार करून या संघटनेची पैदासकार संघटनेची आपण धर्मादाय आयुक्तकडे एक नोंद करूया. ही पहिली स्टेप आहे आणि याच्यासाठी 10-11 लोक तरी किमान शेतकऱ्यामधनं पुढे यावेत, त्यांना मदत करणारे आमच्यासारखे तज्ञ काही संघटनेत सदस्य राहतील, ते मुख्य पदावर असणार नाही, ते फक्त तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी
ही माझी त्याच्यातली म्हणजे इच्छा आहे की जी आमच्यासारखी मंडळी असेल आपल्याला सदस्यत्व मोहिमेमध्ये सदस्यत्वाची फीस देतील, मदत करतील, सातत्याने त्यासाठी मदत करतील, पण मुख्य पदावरती ते कुठेही असणार नाही. मूळ असतील शेतकरी किंवा एखाद्या संघटनेचे स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी सुद्धा त्याच्यात उत्कृष्ट काम करणारे असू शकतील. आणि अशा पद्धतीची आपण सात आठ त्याच्यामध्ये पदाधिकारी मंडळी आणि उर्वरित सदस्य असं 20-22-20-21 पर्यंतची सुरुवातीला एक तात्पुरती बॉडी आपण करूया. आणि ही तात्पुरती जी बॉडी होईल ही बॉडी नोंदणीचं काम करेल, त्यानंतर हळूहळूचा विस्तार होईल आणि लोकशाही मार्गाने पुन्हा बदल आपण वर्ष 2-3 वर्षाला सातत्यानं या गोष्टीचं करू शकतो. परंतु संघटना स्थापन करायचा आणि मला याच्यात सहभागी व्हायचंय आणि जो मिळेल तो रोल मला दिला तरी चालेल, परंतु मी बेरारी शेळीसाठी या पैदासकार संघटनेत येणार आहे आणि मी माझा खारीचा वाटा या ब्रीडच्या उत्थानासाठी वापरणार आहे, ही आपण थोडीशी त्याच्यामध्ये भूमिका घ्यावी. आणि अशी आम्हाला 10-11 लोक जर मिळाली तर आपण इथे एक छोटीशी बैठक घेऊ, नामधारी त्यांची पदाची नावं देऊ आणि एक घडा बनवूया आणि नोंदणीच्या दिशेनं जाऊया. कारण मी गेल्या 6 महिन्यापासून माझं स्वप्न आल्यापासून अकोला येतं की संघटना लवकरात लवकर स्थापन व्हावी. कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे निश्चित त्याच्यामध्ये काही मर्यादा आलेल्या आहेत, परंतु आपण जर याच्यामध्ये या ग्रुपमध्ये असणाऱ्या लोकांनी जर भूमिका घेतली तर हे काम आपल्याला अवघड अजिबात नाहीये. या परिस्थिती अवघड नाही, आपण आजही फोनवरती आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी ठरवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. याही संबंधी मला वाटते की सहभागी सक्रिय सदस्यांनी आपल्या मनोगतामध्ये ही भूमिका मांडावी. हो सर, मला याच्यामध्ये सहभागी व्हायचं, जो मिळेल तो रोल मला हेच पद आणि ते पद नाही. तशा लोकांची आपण या आपण इथे छोटे खाणी बैठक घेऊ सोशल डिस्टन्सिंग आणि त्यातले मग पुढे जाऊया. तर कृपया या संबंधी आपलं थोडस म्हणजे ज्या सूचना आहेत आणि या ब्रीडसाठी काय करायचे हे सांगत असताना तुमची स्वतःची भूमिका पण संघटनेच्या संबंधी मांडावी या दृष्टीने. मी बोलू का सर? हा बोला. हा हा, तर जसं आपण म्हटलं मी सदस्य व्हायला तयार आहे आणि आपण जी भूमिका द्याल ती भूमिका वठवायला तयार आहे. धन्यवाद. माझी पण तयारी आहे, कारण हे काम पुढे घेण्याकरता जे काही छोटे मोठे रोल मिळू शकतील त्याच्यामध्ये पूर्ण वेळ इन्व्हॉल्व होऊ शकतो असं मला पण वाटतंय. अविल बोरकर. होय. हॅलो. होय. हॅलो सर. सर मी रामटेकवरून नानू माऊली बोलतोय. हा नानू बोलताय. बर नानू, आपण मनोगत, हा आपण आपलं मत पण व्यक्त करावं. मनोगत आपल्याकडे शेळ्या आहेत मी पाहिल्या, बरोबर आहे? शेळीचा फार्म आहे, शेळ्या आहेत तुमच्याकडे? हा सर, म्हणजे रामटेक तालुक्यातील बेरारी शेळीचं उत्पादन कमीत कमी आता 50% पोहोचलेलं आहे सर. बर, आमचं पण सहमत आहे सर त्याच्यात. आपल्या काही सूचना असतील तर करा सर. आता काही सूचना तर नाही आहे तेवढ्या सर, पण आता कसं आहे आमच्याकडे बेरारी जून उत्पादन झालं नव्हतं, तर याचं कसं आहे 5 वर्ष पहिले बायपचं काम आलं होतं, तर त्या बायपमुळे आपला बेरारी. हॅलो. हो. काम सुरू एज्युकेशन बँक ऑफ कारखेडा. हॅलो सर. आम्ही तन्मयगिरी. आता दुसरंच बोलूया. हॅलो. हॅलो. हॅलो सर, माझं नाव कवेळी. बोला कोणीतरी. आम्ही आमचे गोल्ड बँकेचे जे डायरेक्टर आहेत आम्ही सर्व आपल्या फार्मला व्हिजिट दिली आणि ते जो सोनाळ्याला फार्म आहे तर तिथं त्या एक गजानन काळे म्हणून एक आमचे सेंटर त्यांना घ्यायचं आहे. तर त्यांची इच्छा अशी आहे की आम्हाला बेरारी जी ही जात आहे ही याचा तुम्ही सप्लाय करू शकता काय? तर त्यामुळे मी आम्ही तुमच्या सेंटर याचं नाव त्यांना कळवलं, तिथं तुम्ही जा आणि चौकशी करा.
तर ते तिथं जवळच आहे, म्हणजे साधारणतः आपला सोनाळा फार्म आहे त्यापासून 3-4 किलोमीटर सोनाळा गाव आहे तिथं. आणि आपला अडॉप्टेड व्हिलेज जे आहे बोरगाव, मला वाटतं बोरगाव भाकरे. हॅलो हॅलो बंद कर रे. हॅलो हा तर ते सोनाळा जे गाव आहे म्हणजे तुमच्या सेंटर पासून 4-5 किलोमीटरवरच आहे, तर तिथे एक कास्तकार आहेत गजानन काळे. त्यांचं म्हणणं आहे की येस या सेंटरवर आम्हाला हे बिरारी शेळीच हे घ्यायचं आहे गोल्ड बँकेच्या मार्फत. तर असे त्यांना आपल्या सेंटरवरून काही मिळू शकेल काय विकत, बकऱ्या विकत मिळू शकतील काय? मी याच्या बाबतीत एक सांगतो की आमच्याकडे एवढे शेळ्या नाहीत की आम्ही सप्लाय करू. 10-12 जरी मिळाल्या नाही, सध्याला आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेळ्या नाही आहेत. आणि आम्हाला आमचा फार्म हा मोठा करायचा आहे. आम्हाला अधिकात अधिक शेळ्यांकडे जायचंय. बोकड आम्ही मात्र निश्चित पैदाशीसाठीची बोकड सातत्याने देऊ शकतो. आज सुद्धा आमच्याकडे 2-3 बोकड आहेत आणि पुढे सुद्धा तुम्हाला आम्ही बोकड देऊ शकतो. मार्केट मार्केट मधून आपल्याला उपलब्ध करून घ्यावं लागेल. एकच याच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की आजही अनेक लोकांना ह्या शेळ्या कशा आहेत माहिती नाही. आता ह्या माध्यमातून आपण ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून देण्याचा प्रयत्न करतोय की कशा रंगाची शेळी असते, कशी उंची असते, कशी असावी. आणि त्या पद्धतीच्या शेळ्या अकोला परिसरामध्ये सुद्धा मी सातत्याने पाहतो, शहरात पण पाहतो. जिथं जिथं जातो ज्या एरियामध्ये तिथं दिसतं एक 20% शेळ्या ह्या बेरारी सारख्या आहेत. या शेळ्या घ्याव्यात आणि या शेळ्या त्या गावामध्ये वाटप कराव्यात. दुसरी महत्वाची गोष्ट, मला असं वाटतं की आपलं जे अडॉप्टेड व्हिलेज आहे आपला म्हणजे मला वाटतं बोरगाव भाकरे, इथं आम्ही चांगले कास्तकार जे आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना आम्ही सेंटर देऊ शकतो. तर त्यामध्ये तुमची सुद्धा थोडी मदत अशी लागेल की तिथं प्रोग्राम वगैरे घेऊन त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो आपण. अगदी देशमुख साहेब बरोबर आहे, त्याच्यासाठी आपण आतुर आहोत. पण सध्याला या महिन्यातच आपल्याला प्रोग्राम घ्यायचा होता, तुमच्याशी आपलं बोलणंही झालं होतं. पण तो सध्याची कोरोनाची स्थिती बघता गावामध्ये आपण लोकांना जमा करू शकत नाहीत, पण त्या दृष्टीने आपण कार्य करूया. बोकड मात्र याच्यात मला एक गोष्ट सांगायची आहे की शुद्ध वंशावळीचा जरी बोकड वापरत गेलो आणि शुद्ध असलेली जरी शेळी असेल तर प्रजावळ ही शुद्धतेकडे आपण नेऊ शकतो. आणि मला वाटतं आमच्या फार्म वरून एक काम होऊ शकतं की ज्या गावामध्ये आपण शेळ्या वाटप करणार आहेत त्या थोड्याशा मध्यम शुद्धतेच्या असतील, काही चांगल्या शुद्धतेच्या असतील, त्या अजून शुद्ध करण्याच्या दृष्टीनं आमचा बोकड जर त्या गावामध्ये तुम्ही घेऊन दिला आमच्याकडला तर तो बोकड तो प्युअर असेल. आणि तो बोकड तिथं ज्यावेळा संकर त्याच्याशी होईल त्यावेळा नवीन तयार झालेली पैदास ही शुद्ध वंशावळीकडे झुकणारी पैदास असेल. तुमच्या सेंट्रल जवळ जे सोनाळा गाव आहे तिथं आम्ही प्रयत्न करतो, त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. त्यांच्या त्या गावातलेच इन्व्हेस्टर आहेत, ते तयार आहेत. तर ते हे बेरारी शेळी त्यात काही परसेंटेज कमी असेल, पण तो तुमचा बोकड वगैरे असू द्या. जो ही शेळी काही हरकत नाही, सेंटरचं बांधकाम चालू आहे, सेंटरचं बांधकाम चालू आहे त्यांचं. आणि त्यांना कल्पन बिल म्हटलं तिथं चौकशी करा, तुम्हाला मिळाले तर 8-10 जर मिळाले तरी काही हरकत नाही प्युअरची. पण हे अशा पद्धतीने करता येते. तर एकच माझं सर्वांना सांगणं आहे, एक काम करता येईल. जर बेरारी शेळी आपणाला वाढवायची असेल, तिची संख्या आणि शुद्धता वाढवायची असेल, तर मोठ्या प्रमाणावर मोठ्या भागामध्ये शुद्धता वाढवत जायचं असेल तर चांगल्या शुद्ध वंशावळीचा नर घ्यावा. नर चांगला निवडावा, शेळ्या थोड्याफार चालतील, जेणेकरून त्या शेळ्याबरोबर ज्यावेळा या बोकडाची पैदास सुरू होईल त्यावेळा आपण शुद्धतेकडे जाऊ. हे सुद्धा काम आपल्याला ब्रीडर्स असोसिएशन कडून आपल्याला करायचे. आणि आज या दृष्टीने आपण पाहलो, जेणेकरून त्या एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीकडे 20 शेळ्या आहेत, त्या 20 शेळ्यामध्ये जर आपल्याला वाटलं की 10 प्युअर आहेत आणि 10 अशाच आहेत, पण त्या 10 शेळ्याला जर हा बोकड वापरला तर त्याची दुसरी प्रजा जी तयार होणारी असेल शुद्धतेकडे जाईल, अजून पुढली प्रजा ही आणखी शुद्ध होईल. त्याच्यामुळे शुद्ध वंशावळीकडे जाण्यासाठी आपल्याला शुद्ध पैदासीसाठी वापरण्याची गरज आहे. आणि ते देण्याचं काम मात्र आमच्याकडे जशी जशी तयार होत जातील
आता आमच्याकडे 10-12 बोकड आहेत, पुढील 6-5 महिन्यामध्ये तयार होत जातील. वंशावळीच्या बोकड मागे आम्ही ग्रुपवरती टाकलं होतं, अजूनही टाकतो. अजूनही म्हणणं आहे ज्याला बोकड पाहिजे त्याने आमच्याकडे नोंद करावी, त्याच्या नावाप्रमाणे जसा बोकड तयार झाला तसा आम्ही बोकड देत राहू. आज 2-3 बोकड तयार आहेत, आज सुद्धा कुणाला नोंदणी करायची असेल असेल तर जो शासकीय दर आहे, शासकीय दर आहे त्या शासकीय दराप्रमाणे आपल्याला तो बोकड मिळेल. त्याच्यात प्रोसिजर नाही. गोड बँक, गोड बँक या भागामध्ये जास्तीत जास्त आम्ही बेरारी शेळीचा आपण सेंटर वगैरे देऊ आणि आपल्याला चांगलंच. सर एकच फक्त मी सांगू इच्छितो की आपल्या या मीटिंग मध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही एक 5 वर्षापूर्वीपासून बेरारीचे बोकड देऊन काम सुरू केलं होतं तिथे काही काही सदस्य आपल्या याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर माऊली आता आपल्याशी बोलले, त्याच्यानंतर अजिंक्य शहाणे आहेत, दुसरे एकनाथ अजिंक्य शहाणे सहभागी झालेत का? हो झाले. हो हो हो. मी सर राजरत्न अनकळे पण सामिला आहे. सर राजरत्न अनकळे बिकाने सरांनी मला पण एक त्यांच्या फॉर्म मधला बोकड दिलेला पैदाशीसाठी. सर हो बोला ना. मग माझं म्हणणं आहे की हॅलो एक एक मिनिट कमी ना तुम्ही बोला. ज्यांना सहभागी व्हायचे मी तुम्हाला आवाहन केलंय की कोण कोण ह्या याच्यामध्ये पैदासकार संघटनेमध्ये काम करू इच्छितो कार्यकर्ता या भूमिकेमध्ये. हा सर तुम्ही हॅलो कोण बोलतोय नाव सांगा आणि बोला. हॅलो नमस्कार, मी अजिंक्य शहाणे बोलतोय. मी सध्या प्रवासात असल्याने कधी ऑन अँड ऑफ असू शकतो. तुम्ही जे म्हणसाल जे काम देसाल ते करायला तयार आहे, मी तेच तर म्हणतोय. सर बिकाने सरांनी मला खूप आणि त्यांच्या बेरारी असोसिएशनच्या माध्यमातून मला साथ दिली आणि घेऊ इच्छितात. मला बेरारी संघटनेमध्ये काही काही पदाची किंवा कशाची अपेक्षा नाहीये, पण सरांनी जे काही माझ्यावर भरोसा देऊन मला एक बोकड दिले त्याबद्दल मी छान बोकडाचा उपयोग करा, पैदास वाढवा. तुमचा फार्म पहिल्यांदा प्युअर ब्रीड झाला पाहिजे. आम्हाला अकोल्यामध्ये तुमचा फार्म हा बेरारीचाच फार्म आहे असं आम्हाला दाखवता आला पाहिजे, लोकांना बोलून दाखवता आला पाहिजे. या दृष्टीने तुम्ही पावलं पुढे करावे. राजरत्न शुभेच्छा. हॅलो सर. हा सर थँक्यू थँक्यू सर. माझं नाव बोलू का? अजिंक्य बोलतोय. बोलू का? एक मिनिट अजिंक्य बोलतायत त्यांना बोलू द्या, त्याच्यानंतर दुसरे बोलतील. आपण आता सर जसं सांगितलं ना की मेल प्युअर हवा, बाकीचं जरा थोडस कमी दर्जाचं असलं तरी चालेल. तर आपल्या ग्रुपमध्ये अनेक जण आहेत ज्यांच्याकडे प्युअर ब्रीडचे मेल आहेत. तर आपल्याला पहिले विदर्भात प्युअर ब्रीड कुठे आहे टॅप करायला हवं जरा. हॅलो हॅलो. काही काही आपल्याच ग्रुपमध्ये अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे फ्लॉकचा फ्लॉक चांगला बेरारीचा आहे, मोठा फ्लॉक आहे. तर यासाठी सर आपण एक गुगल फॉर्म म्हणा किंवा एक कोबो फॉर्म म्हणा असं तयार करून ऍटलिस्ट डेटा सध्या जमा जर करून ठेवला आपल्याकडे, त्यासाठी मी मदत करू शकतो. सर तो डेटा आपल्याकडे असला तर आपल्याला ते ब्रीडर्स टॅप करणं इझी होईल. अगदी बरोबर आहे, खूप चांगलं आहे. तुम्ही त्याच्यात स्वतः पुढाकार, अतिशय महत्वाची गोष्ट बोललात. या काळामध्ये आपणाला जर खरी शेळी संघटना हे पुढे न्यायची असेल तर त्याच्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. आणि आपल्याला असोसिएशनच्या मार्फत हेच पहिलं काम करायचे की कोण शुद्ध वंशावळीचे बेरारी शेळ्या पाळतायत अशा लोकांची नावं आली पाहिजे. त्यांच्याकडे किती शेळ्या आहेत, मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, इतरांना काय देऊ शकतात, असं जर एकत्र एका ठिकाणी जर माहिती आपण जमा केली तर या लोकांच्या गरजा पूर्ण होतील. जसं आता केजी देशमुख साहेब म्हणाले की तुम्ही आम्हाला शेळ्या द्या, तर अशी जर माहिती मिळाली तर केजी देशमुख साहेबाला जर अशी 10-20 नावं मिळाली तर ते बरोबर त्यांना संपर्क करतील, त्यांच्याकडनं शेळ्या विकत घेतील. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे संघटन वाढवायचंय. आपण मांडलेली भूमिका अतिशय योग्य आहे आणि या दृष्टीने आपण काम करूया. ही जबाबदारी तुम्ही घेताय स्वतःहून, अतिशय स्तुत्य गोष्ट आहे. आणि मला वाटतं की हा सहभाग आपला अतिशय महत्वाचा आहे. आपण जरा थोडासा व्हिडिओ ऑन केला तर आम्हाला चेहरा बघायला मिळेल आपला. बऱ्याच जणांच्या ओळखी नाही आहेत सर, मी त्यामुळं जमणार नाही. आणि ऑन अँड ऑफ पण. हॅलो अजिंक्य बोलले आहेत का? अजिंक्य शहाणे इकडून ते केल्याशिवाय.
इकडून केलं तरच होत. तो प्रवासात आहे त्याच्यामुळे कदाचित होत नसेल. आणखी कोण बोलत होत? सर मी रामेश्वर. सर माझं नाव तन्मय. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो. माझं नाव, माझा शेळी फार्म आहे कान्हेरी सर आपला. कुठं कुठं आहे तुमचा फार्म? माझा सर सराळाला कान्हेरी सरप जवळ सराळा गाव आहे, तिथे माझा फार्म आहे आणि माझ्याजवळ 50 गोट होत्या. तर आता लॉकडाऊन मध्ये मी सगळ्या गोट काढल्या आहेत. तर आता मी परत गोट टाकणार आहे या पावसाळ्यामध्ये. तर सगळ्या बेरारीच्या शेळ्या मिळतील का सर? मला 50 गोट टाकायचे आहेत. तर मी प्युअर मग बेरारीच ब्रीडिंग सुरू करणार आहे सर. मग गाव कुठलं आहे म्हणलं तुमचं? माझं सर अकोला. मी मोठ्या उमरीमध्ये राहतो. बर, मला कोणतेही काम दिलं तर चालेल सर. मला पदाची कोणतीच अपेक्षा नाहीये. बर बर बर. पण तुम्ही सदस्य होऊ इच्छिता? पहिली स्टेप तीच आहे. सदस्य करायचे. सदस्य हो सर, सदस्य होऊ इच्छित. आणि तुम्ही अकोल्यातले असाल तर या आमच्याकडे अगोदर भेटायला येऊ शकता. जवळ आला कामानी सर. सर ते आपला तन्मयगिरी आहे, तो आपला मित्रच आहे माझा. राजरत्न बोलतायत का? हो सर, हो सर, राजरत्न बोलतो सर. ठीक आहे ठीक आहे. माझा मित्रच आहे आपला, म्हणजे भाऊ समजा माझा छोटा. ठीक आहे ठीक आहे. आपले 3-4 भाऊ तयार केलेले आहेत सर. ते पूर्णपणे आपण बेरारी गोटच हे करणार आहे. 500 गोटच आपण टार्गेट ठेवलेलं आहे सर. बर बर, छान छान छान. हॅलो हॅलो सर, नमस्कार सर. मी अरविंद पोटे बोलतो, राजुरा तालुका जिल्हा चंद्रपूर मधून सर. सर आपल्याला, माझ्याकडे शेळी पालन आहे, गावठी शेळी आहे आपल्याकडे. हॅलो हॅलो. हा येतोय आवाज, येतोय. तुम्ही बोला, फक्त नाव तुमचं नाही लक्षात आलं. हॅलो सर, माझं नाव अरविंद पोटे, तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर सर. अरविंद पोटे? हा जी सर, जी सर, अरविंद पोटे, तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर. चंद्रपूर. हा, माझ्याकडे शेळी पालन आहे गावठी बकऱ्या सर. हॅलो. बोला ना. मला बेरारी जे मेल आहे याचं सर पटलं नाही, म्हणजे याला या शेळीचा काही आपल्याला अभ्यास नाही सर. आता थोडं याच्या थोडं सर मला मला थोडं एखादा आता गावठी शेळीमध्ये मला चांगल्या ब्रीडचा एक मेल ठेवायचा आहे, मेल आणि एक फिमेल. तर सर याच्याबद्दल थोडं मला सांगू शकता का सर? आता तुम्ही सुरुवातीला जॉईन झाला होतात का आमच्या डॉक्टर कुरोळकर सरांनी? बेरारी शेळी कशी असते, बोकड कसा असतो नेटवर्क दाखवलेला? जस्ट मी आत्ता झालो सर. बर, त्याच्यामुळे थोडस माहिती झालंय. कारण आपण दोन्ही वेळा शेळीचं गाव कोणतं आहे दादा? हॅलो. तुमचं गाव कोणतं आहे राजुराच्या तिथून? राजू, चिंचोली खुर्द. अच्छा, तुमच्या तिथून आष्टी जवळ आहे का कि नाही? आष्टी हा दूर आहे थोडी. आष्टी चामोर्शी. हा, तिथले प्रमोद निमसरकर म्हणून आपल्या मिटिंग मध्ये आता जॉईन झाले होते, कदाचित निघाले असतील ते मिटिंग मधनं. तुम्ही ग्रुप मध्ये आहे का आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये? नाही सर, मला काही याची आयडिया नाही. जस्ट आता मला ते लिंक आली होती, ते सरांशी बोललो मी. आणि तुम्ही संपर्क साधा, त्या आष्टीला प्रमोद निमसरकर म्हणून आहेत, त्यांच्याशी संपर्क तुम्ही केला की चांगले नर तिथे आहेत. अच्छा अच्छा. हा, आष्टी भागात आहे ना सर? ठीक आहे. आणि तुम्ही जॉईन राहा कार्यक्रमाला. शेवटी आम्ही नंबर देणार आहेत, या नंबर वरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मेसेज पाठवला किंवा नंबर आणि नाव टाकलं तर तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये घेऊ. ग्रुप मध्ये घेतलं की तुम्हाला माहिती होईल. परत आम्ही आज तुमच्यासाठी ते फोटो आणि हे टाकून देऊ. ठीक आहे सर. आपले सर तसे जेलेवार, डॉक्टर जेलेवार सर आपल्या सजेशन करत राहते सर आपल्याला. बरोबर, महत्वाचं आहे आपल्याला लोकल माणूस जो आहे त्याची मदत जरूर घ्यायची आहे. अच्छा अच्छा. सर नमस्कार सर. ठिकाणी सर. हॅलो 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 सर, मी माझं नाव रामेश्वर चव्हाण आहे. मी अनबोरा इथं राहतो. हॅलो. हे अनबोरा हे मूर्तिजापूरच्या पहिले अकोला अकोल्यामध्ये येते सर. हा, माझा नवीन आता दौलतराव चव्हाण. चव्हाण. हा सर. तर नवीन आता गोट फार्म तयार करून राहिलो सर. तर मला ते बकऱ्याचं
इन्फॉर्मेशन आता मी सुरुवात पासून ऐकलेलं आहे, त्या बकऱ्या आता घ्यायच्या आहे तर त्या कुठून घ्यायच्या असं प्रश्न पडला होता. आता बकऱ्या तुमच्या घेतल्या, शेळी कशी आहे हे जर कळालं, बेरारी कशी असते हे जर आपण एकदा चित्र पाहिलं, तिचा रंग पाहिला, तिची गुण वैशिष्ट्य पाहिले की आपणाला तशाच प्रकारच्या शेळ्या घेता येतील आपल्याला. हो, या परिसरामध्ये शोधून घ्यावं लागणार एवढं मला माहिती आहे की जिथं काही बाजार असतील, आता बाजार बंद आहेत का बघा, नसले तरी गावढारी आपल्या एखाद्या गावामध्ये ज्या माणसाकडे जाऊन शेळ्या आपण तिथून पण विकत घेऊ शकतो, त्या प्रकारच्या जवळपास मिळू शकतो आपल्या परिसरात. एखादा प्युअर बोकड तुम्हाला फार्मसाठी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याकडे मागणी करा, आमच्याकडे असेल तर मिळेलच, आमच्याकडे सातत्याने मिळणार आहेत. आता पुढील 5-7 महिन्यामध्ये दर महिन्यामध्ये आमच्याकडे आम्ही 2-3 बोकड घेऊ शकतो. म्हणून तुम्ही एकटे फार्म टाकणार असाल, एखादा प्युअर ब्रीड बोकड पाहिजे असेल तर तुम्हाला तो बोकड मिळेल. तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये नसाल तर शेवटी डॉक्टर पंचभाईचा नंबर आम्ही इथे देणार आहे, त्यांच्याकडे तुम्ही मेसेज पाठवा, ते तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतील आणि पुन्हा पुढे काही अडचण आली तरी संपर्कात त्यांच्या राहायचं. ओके सर, ओके सर. तुम्ही याच्यात काम करू इच्छिता, सदस्य होऊ इच्छिता, त्या गोष्टीवर सांगा. माझं म्हणणं आहे की चळवळ उभा करायची असेल तर सदस्य महत्वाचे आहेत म्हणे. हो सर, आणि वेगवेगळ्या भागातून माणसं झाली तरी अनेक जिल्ह्यामध्ये प्रसार व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने आपल्याला कामाला येईल. ओके ओके सर, इच्छित. हॅलो सर. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, बोला बोला. हा सर, मयूर खोबराडे बोलतो सर, काटोल कोंढाळी तालुका, काटोल जिल्हा नागपूर म्हणून बोलतोय. हा, तर आता माझ्या सर फार्म कन्स्ट्रक्शन सुरू आहे सर, पुढच्या महिन्यातल्या शेवटी किंवा मे महिन्याचा फर्स्ट वीक पर्यंत सर्व फार्म माझा रेडी होऊन जाईल. तर हा, तर मला सर फक्त 10 आणि 1 बोकड थ्रू सुरू करायचं आहे आणि तुमच्या सांगण्यानुसार आपण बेरारीमध्ये म्हणजे काम करण्याची इच्छा आहे. तर हा सर, मी नाव नोंदून घेतो सर. पंचभाई, डॉक्टर पंचभाई यांच्या याच्यावर मेसेज पण पाठवा की मला याच्यात काम करायची तयारी आहे. ते शेवटी नंबर देतील, जे इच्छुक आहेत त्यांनी पूर्ण नाव, गाव आणि जिल्हा देऊन त्यांच्याकडे एक नाव कळवा. म्हणजे आम्हाला थोडस त्यांना आयडिया येईल, तेवढ्या लोकांना आम्ही इथं बोलू एखादी बैठक आणि मग तुम्हीच निवडणार आहे. आम्ही काही करणार नाही, आम्ही फक्त एक काम करतोय संस्था म्हणून तुम्हाला एकत्रित आणण्याचं काम, एक चांगल्या गोष्टीसाठी प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम आम्ही करतोय. थँक्यू सर. मी सर पंचवीस सरांशी कॉन्टॅक्ट करतो सर, त्यांना पाठवतो. शेवटी आभार प्रदर्शनाच्या वेळा तुम्हाला ते नंबर बरोबर देतील. हॅलो सर. हॅलो, बोला सर. मी पुरुषोत्तम धबाले बोलतो अकोल्यावरूनच. मी सदस्य होतो सर, जे भी माझ्याकडून काम होणार ते मी संस्थेला समर्थ करणार. तुम्ही हे आहेत, शेळ्या आहेत तुमच्याकडे? नाही सर, तसे अजून जागेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानं चालू नाही केलं मी. सर नमस्कार. सर नमस्कार. सर मी शिवराज माने पाटील नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून बोलतोय. बरोबर. आणि सर आपल्याला चालू करायचं शेळी पालन. हो, तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आपल्या सदस्य म्हणून नोंदणी असू द्या आणि तुमचं बोकड जे काही असेल आमच्या जवळपास कुठं असेल तर आम्हाला ते उपलब्ध होते काय आणि कुठे, थोडस मार्गदर्शन करा सर. तुम्ही नायगाव म्हणलं ना? हॅलो. हा, नायगाव तालुका आणि नांदेड जिल्हा. हो हा सर, नायगाव तालुका नांदेड. आपण काय करायचं, मी हे सांगतोय तुम्हाला, तुमच्यासाठी उस्मानाबादी शेळी तिथं जवळ मिळेल, चांगली मिळेल, तुम्ही ती पैदास करा. अच्छा सर. बर सर, बर. आणि तुम्ही एखादं प्रशिक्षण केलंय का शेळी पालनाचं? नाही सर, ते बाळू मामा मोठेच शेळी पालनाचा ग्रुप आहे. ग्रुप मध्ये आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा, त्यांच्या ग्रुप मध्ये आहे बाळू मामा मोठेच. हा, अच्छा. हा, राहू आपण संपर्कात, राहू माने पाटील. काय हरकत नाही सर. हा, आणखी कोणी बोलू इच्छित? जर आता बोलणारे संपले असतील तर सजल कुलकर्णी हे या ठिकाणी त्यांचं थोडस परत त्यांच्याकडे असलेल्या काही टिप्स आहेत त्या दिवशी शेअर करू इच्छित होते, तर त्यांनी करावं. 2 मिनिट मला अलाव करता का स्क्रीन शेअर करायला?
डॉक्टर संतोष शिंदे किंवा नरेश त्यांना पोस्ट करावं लागेल, आपल्याला शेअर करायचं म्हणतात त्यांचं. सजल कुलकर्णी किंवा मी हा म्हणजे कोहोस्ट करायला लागेल कदाचित. हॅलो हा हा सर, त्यांना करत आहे कोहोस्ट सजल कुलकर्णी ना. ओके लाटकर सजल महा नाव आहे का सर त्यांचं? हो हो सजल महा लिस्ट मध्ये. हो हो एक मिनिट. हा सर आता तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता? हो म्हणजे स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? थोडं इंग्लिश मध्ये येते पण मी समजावून सांगतो सगळं काय काय ऍक्टिव्हिटीज आपल्याला करता येतील त्याच्याबद्दल. ठीक आहे सर. हा एक तर पहिली गोष्ट ही ब्रीडर्स असोसिएशन आपल्याला का करायची त्याच्याबद्दल जरा लिहिलेलं होतं की बऱ्याच वेळेला आपल्या इकडे प्रश्न असा आहे की ज्या प्रमाणात शेळी पालन चालतं ते सगळं काय म्हणू त्याला जे आपल्याकडे कुरण आहेत किंवा जे जंगल आहेत त्याच्या भरोशावरती चालतं आणि आता सध्या म्हणजे जे काही पशुपालक आहेत त्यांना मेन भेडसावणारा प्रश्न असा आहे की जनावर चारायची कुठे, कारण जागा शिल्लक राहत नाहीये आणि त्या अनुषंगाने चराईचा मोठा प्रश्न आहे. तर आणि आतापर्यंत सरकारच्या सुद्धा सगळ्या प्रोग्राम मध्ये जे अशा प्रकारे खुले पणाने जे पशुपालन केलं जातं विशेषतः विदर्भ मराठवाड्यासारख्या काय म्हणू त्याला पावसावर आधारित असलेल्या एरियामध्ये त्याच्यावरती फारशी इन्व्हेस्टमेंट केल्या गेलेली नाहीये. तर एकंदरच या पूर्ण एरियासाठी बेरारी असो मोठ्या जनावरांपैकी गवळाऊ असो नागपुरी म्हैस असो किंवा पूर्णथडी म्हैस असो देवणी गाय असो ब्रीडर्स असोसिएशनच्या गाईडलाईन्स तयार करायचा प्रयत्न आम्ही करतोय की जेणेकरून अशा प्रकारच्या पशुपालनाला व्यासपीठ राज्यात मिळेल आणि सरकारसोबत बोलताना आपल्याला काम करता येईल. तर पहिली आपल्याला ऍक्टिव्हिटी जी करायची आहे ती करायची आहे की डॉक्युमेंटेशन. आता आज ज्या प्रमाणामध्ये लोक सहभागी झाले त्या सगळ्यांची लिस्ट त्यांच्याकडे असलेले जनावर किंवा ते कुठे राहतात या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा लिस्ट करून घ्यायला लागेल. मग त्याच्यानंतर आपले मेंबर्स कोण असणार, ऍडवायझर कोण असणार, स्टिअरिंग कमिटी कोण असणार हे आपल्याला डिस्कस करायला लागणार. आता भिकाने सर वारंवार ज्याच्यावरती भर देतात की माझा रोल काय तर त्याच्याबद्दल आपल्याला ठरवायला लागणार. आपल्या पैदासकार संघटनेचे बायलॉज काय असतील, त्याचं काय म्हणू त्याला त्याचे उद्दिष्ट त्याची कार्यकारिणी या संदर्भात आपल्याला लिहून घ्यायला लागणार. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा याच्यामध्ये कसा सहभाग होईल याबद्दल आपल्याला काम करायला लागेल. सुरुवातीला त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग, आज सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये महिला नाही आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये जर बेरारी शेळ्या तुम्ही बघाल तर 70-80% महिलाच त्याच्यावरती काम करताना आपल्याला दिसतात. तर ते एक आपल्याला महत्वाचं काम करणं आवश्यक आहे. कुठल्या कुठल्या भागामध्ये आपले लोक आहेत आणि तिथे प्युअर बेरारीचे जे एरिया आहेत विदर्भामधले तिथल्या तिथलं जंगल तिथले झाडा झाडोरा तिथे असलेल्या चराईच्या सिस्टीम या सगळ्याचा बेसलाईन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. अजिंक्य ज्याप्रमाणे मगाशी म्हणाले तर आपल्याला या सगळ्याचं फ्लॉक बुक म्हणा किंवा हर्ड बुक रेकॉर्डिंग स्कीम आपल्याला करणं आवश्यक आहे. कोणाकडे किती शेळ्या आहेत, किती दूध देतात, किती त्यांना करडं होतात, जुळ्याचं प्रमाण किती आहे हा सगळा डेटा एकत्र आणायला लागेल. दुसरं ज्यांच्याकडे चांगले जनावरं आहेत
ज्यांच्याकडे चांगले बोकड आहेत त्यांचा एक प्लॅटफॉर्म या निमित्ताने तयार होऊन जनावरांचा एक्सचेंज प्रोग्राम आपल्याला या मार्फत करता येण्यासारखा आहे. आणि शेवटचं जे म्हटलं की आठवा पॉइंट की ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट जास्तीत जास्त आपल्याला भर द्यावी लागेल. त्याच्यामध्ये पिरियॉडिक म्हणजे आपल्याला काही दर 2-3 वर्षांनी इलेक्शन घ्यायला लागतील किंवा त्याची जी कोणती पद्धत आपण अवलंबन करू त्याच्यानुसार ते ऑर्गनायझेशनच्या कमिटीचं बदल करायला लागेल. मेंबरशिप फी आपण काही घेऊ शकतो का, याच्यासाठी गव्हर्नमेंटचा सपोर्ट कुठे कुठे असणार. तर हे एक 8 पॉइंट महत्वाचे पुढच्या वाटचालीसाठी मी काढले होते. याचं ट्रान्सलेशन करून मी आपल्या ग्रुपवरती टाकतो आणि याप्रमाणे आपण पुढे जाऊया असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. सर आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करून घ्या सर. हॅलो. तर आता सजल यांनी आपल्याला हे जर ब्रीड असोसिएशन करायचं असेल तर काय काय करावं लागेल याच्यासाठीची काही अत्यंत महत्वाची माहिती दिली आणि आपण प्रत्येक जण कसा सहभागी होऊ शकतो याच्यामध्ये यासाठी तयारी असावी. आणि मला वाटतं की आजच्या मीटिंगमध्ये आपण एक निर्णय घेऊया पहिल्यांदा मला वाटतं की ठाणे ना ठाणे आहेत ना. हा हा सर आहे मी आहे. तर आपण जे मनोगतामध्ये आपलं व्यक्त केलं की यांचा डाटाबेस अजिंक्य तो तयार करण्याचं काम घेऊया हा ठराव आज पहिल्यांदा घेऊया. हे सर्व इच्छुक लोक आहेत या इच्छुक लोकांचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म ऑनलाईन डेव्हलप करा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून यांच्याशी संपर्क करून तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आहेत ना. हो सर मी आहे. मला फक्त एवढंच आहे की आपण ते क्वेश्चनर तयार करण्यापूर्वी आपण एक 2-4 जणांना बसून आपल्याला त्याचे काय काय त्याच्यात प्रश्न असायला हवे असं आपण बोलून घेऊयात. मग मी ती तयार गुगल लिंक तयार करून देतो. अगदी बरोबर आहे. तुम्ही तयार करायचं आणि आमच्या सूचना इतरांच्या सूचना घ्यायच्या त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे थोडा रजिस्ट्रेशन फॉर्म तयार करू जेणेकरून जे इच्छुक लोक आहेत त्याच्यामध्ये या इच्छुक लोकांची यादी आपल्याकडे तयार होईल आणि यादी तयार झालं की ते सर्वात महत्वाचा भाग होईल. त्यांचा ईमेल आय डी असेल त्यांचा फोन नंबर जे जे असेल आपल्याकडे ईमेल नसेल तर कळपाचा आकार असेल हा तर त्या पद्धतीने तुम्ही तयार करायचं काम हातात घ्या. तुम्ही मला वाटतं इंजिनियर आहेत ना. हो हो अतिशय. पण मी आता ते सोडलं इंजिनिअरिंग. मी आता आय टी क्षेत्रात काम करत नाही. मी आता या लाईफ स्टॉक आणि रिलेटेड क्षेत्रातच काम करतो. आमचे इंजिनियर असणार आहेत ना. हो नक्की नक्की. जे शिकलो ते आम्हाला देणार आहेत आमच्या संघटनेला. नक्की 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 पूर्णपणे. हेच पाहिजे आम्हाला. आणि ही हायटेक जोपर्यंत होणार नाही ना पैदासकार संघटना तोपर्यंत बेरारी जगभर पोहोचणार नाही. आधी विदर्भात पोहोचली पाहिजे आणि मग बाहेर पोहोचली पाहिजे. तर ती पोहोचवायची असेल तर आय टीच्या माध्यमातूनच आपण मोठं काम करू शकतो. त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या सगळ्या कल्पना तुमचं सगळं ज्ञान याला वापरा. या दृष्टीने आपण एकत्रित यायला सुरू. ठीक आहे. आज मला खूप आनंद झाला की आजच्या या बैठकीमध्ये 9-10 लोक जवळपास त्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली. ऑनलाईन बैठक असूनही त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित आणि अतिशय चांगल्या सूचना केल्या आणि आपण जो उत्साह दाखवला खरंच तुम्हाला प्रेरणादायी वाटतो. आणि माझं मला वाटतं की हे स्वप्न आपण बेरारी पैदासकाराची संघटना स्थापन होण्याचं निश्चितच लवकर आपण पूर्ण करूया. जोपर्यंत अशी परिस्थिती असेल तोपर्यंत आपण ऑनलाईन माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न करू. मात्र संघटनेचं एक पाऊल पुढे पडलंय असं निश्चितच मला आज या ठिकाणी वाटतंय आणि त्यासाठी संस्थेच्या वतीनं आणि या पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणारा मी एक स्वतःला कार्यकर्ता समजतो. या नात्याने मी आपला व्यक्तिशः आभार मानतो आणि यानंतर या कार्यक्रमाचे संयोजक बर या अनुषंगाने कारण आता आपली बैठक जवळपास 1.5 तासापासून बैठक या ठिकाणी 1.25 तासापासून चालू आहे. कुणाचे काही आता उन्हाळ्याचा सध्याला ऋतू सुरू होतोय
आणि त्या संबंधी शेळ्याच्या संबंधी काही जर एखादा प्रश्न विचारायचा असेल तुम्ही जरूर विचारू शकता, अन्यथा आपण एखाद्या चर्चा सत्रामध्ये नंतर या गोष्टी घेऊया. सर, एखाद्या फार्मर आपण एक चांगली मॅन्युअली बैठक घेतली तर अधिक चांगलं होईल असं मला वाटते. एक आपणाला बैठक घ्यायचीच, हीच खरी बैठक आपणाला फिजिकल घ्यायची होती आणि एक महिन्यापूर्वी घ्यायची होती, परंतु ते एक सव्वा महिन्यापासून, आता एक महिन्यापासून कोविडचं प्रमाण वाढलं आणि आपलं स्वप्न होतं की पहिली बैठक ऑनलाईन आणि दुसरी बैठक प्रत्यक्ष आपणाला इथं घ्यायची होती कुठंतरी अकोल्यात, तिथं आम्हाला जास्त लोकांना यायला आम्हाला सोयीस्कर होईल, मग संस्थेत प्राधान्याने घ्यायची होती. आपण गोठ्यावरती पण एखाद्या चांगल्या ठिकाणी कुठली व्यवस्था झाली तर तिथे पण आपण घेऊ शकतो, परंतु एक बैठक आधी संस्थेत घ्यायची आणि नंतर मात्र ह्या वारंवार बैठका झाल्या पाहिजेत. ब्रदर्स असोसिएशन स्थापन झालं म्हणून नाही, जर आपणाला वाटचाल पुढे करायची असेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तरी किमान बैठक ही वारंवार झाली पाहिजे आणि तीन महिन्यामध्ये एखादा वेगळ्या जिल्ह्यामध्ये मेळावा झाला पाहिजे, ही एक धारणा आहे. तोपर्यंत त्याला गती मिळत नसते आणि याचा प्रचार आणि प्रसार होत नसतो. तर आपण त्या दृष्टीने पुढली फिजिकल बैठक, एकदा नावाची यादी तयार झाली आणि मला वाटतं अजिंक्य शहाणे हे काम आपण प्राधान्याने घ्यावं आणि एक 15 दिवसामध्ये आपण ही सूची तयार करण्याचं, वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात राहून काम करावं. पहिला टप्पा की या आठवड्याभरामध्ये आपण प्रोफार्मा त्याचा जो आहे तो फायनल करू नोंदणीचा आणि त्याच्यानंतरच्या 8-10 दिवसामध्ये आपण नोंदणीचं काम घेऊ. बेसिकली जे ज्या लोकांना यामध्ये खूप आवड आहे अशा लोकांना 20-21 लोक तयार झाले की आपली बैठक एक अकोल्यात आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपण जरूर घेऊ आणि त्यामध्ये मग पदाधिकाऱ्याची निवड करून घटना जी आहे त्याची तयार करता येईल आणि नोंदणी करण्याच्या दृष्टीने आपल्याला पुढे पाऊल टाकू. यानंतर आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर पंचेबाई आपल्या समोर येत आहेत. ते त्यांच्या आभार प्रदर्शनामध्ये आपल्याशी त्यांचा नंबर शेअर करतील जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतील. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी. बराच वेळ झाला आपलं म्हणजे एकदम हेटेड डिस्कशन चालू होतं आणि अतिशय आनंद झाला की बेरारी शेळी पालना किंवा बेरारी शेळी पैदासकार होण्याचा किंवा बरेचशी मंडळी आपल्यापैकी ऑलरेडी बेरारी शेळ्या पैदास करत आहेत, तर हे सर्व ऐकून आपले बोल ऐकून आम्हाला अतिशय आनंद झाला आणि निश्चितच बेरारी शेळीचा उत्कर्ष हा पुढे येणाऱ्या काळात दिसतो आहे आपल्या रूपाने आणि आपण असेच आमच्याशी जोडलेले राहाल अशी मी अपेक्षा करतो. तत्पूर्वी एक फॉर्मली आभार मानण्याची मला जी संधी भेटली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार आणि सर्वप्रथम मी आमच्या संस्थेचे माननीय सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर अनिल विकाने सर यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी तुम्हाला आणि आम्हाला जे टेबल के इस पार और उस पार त्या जो नदी जोड संगम जो आहे तुमचा आणि आमचा हा करून आणला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या दिवसात हा बेरारी शेळीचा जो रिकग्निशन होऊन झाले, परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेली असल्यामुळे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात लोक असल्यामुळे हा संगम कधी होऊ शकला नाही आणि ऑनलाईन माध्यमाला आपण धन्यवादच मानावे लागतील की आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना ॲट अ टाइम याच्यातून संपर्क साधता येतो. तरी सुद्धा आपण भविष्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी कोणत्या तरी भेटून आपण तिथं कोणत्या वाटचालीस करणारच आहोत. तत्पूर्वी मी सरांचे आभार की सर आपल्याला नेहमीच पाठबळ देत असतात आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे जे लोकहिताचे आहेत लोकहित हेतू असे जे कार्यक्रम आम्ही घेत असतो त्यात सरांचा नेहमीच येण्याचा वाटा असतो आणि सर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. सर वेळ पण देतात, सर मार्गदर्शन पण करतात, त्याबद्दल मी सरांचे आपल्या सर्वांच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. आपल्या सर्वांचे तसेच आमच्या संस्थेतील सर्व प्राध्यापक मंडळी जे कोणी या पूर्ण मीटिंग मध्ये राहिले, प्राध्यापक डॉक्टर कुरळकर सर असो, वालभारे सर असो किंवा इतर सर्व मान्यवर प्राध्यापक मंडळी ज्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि आपले बहुमत असे मार्गदर्शन केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच या बेरारी संघटना प्रस्थापित व्हावी याकरिता जे काही सर्व मंडळी जसे सजल कुलकर्णी असतील किंवा शहाणे असतील, राजरत्न वाटखडे असतील,
आमचे पुरुषोत्तम डबाले असतील जे नवीन युवकांचे येऊ शकत आहेत त्याच्यात, आणि असे बहुतेक असे बहुत भरपूर जे नवयुवक आहेत तर ते हे बेरारी शैली पालन करणारे जे आपल्या या आज मीटिंग करिता जुळलेले आहेत त्या सर्वांचे देखील मी हार्दिक आभार मानतो की त्यांनी निश्चितपणे हा या कार्यक्रमाला हजेरी लावून एका त्यांच्या चांगल्या भविष्यातील वाटचालीस सुरुवात केलेली आहे. तर एवढं बोलून मी माझे धन्यवाद संपवतो आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी माझा संपर्क क्रमांक देतो. त्यावर आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, आजच्या मीटिंगची हजेरी, कारण आजच्या मीटिंगची हजेरी घेताना मी पाहतो आहे की आमच्याकडे स्क्रीनशॉट उपलब्ध आहे परंतु त्यावर आपली नावं, आपले पत्ते, आपण कुठून आहात, काय आहात, तर हे सर्व नाहीये. त्याच्यामुळे आपण माझा व्हॉट्सअप नंबर घ्यावा आणि मला त्यावर आपली हजेरी द्यावी जेणेकरून की आज आणि पुढच्या अर्ध्या तासाच्या आत आणि आपली हजेरी देताना आपण एक लक्षात घ्यायचं आहे की त्यात आपलं पूर्ण नाव, आपला संपूर्ण ऍड्रेस, आपण सध्या काय करत आहात, म्हणजे शेळी पालन व्यवसायात आहेत की नाही, आहेत तर आपल्याजवळ किती शेळ्या आहेत, कोणत्या जातीच्या आहेत, ही सर्व माहिती त्याच्यामध्ये आली तर अति उत्तम होईल आणि आपल्याला सदस्य नोंदणी करता ह्या सर्व बाबी गरजेच्या पडतील. तर त्यामुळे ते पण द्या. आणि परत एक महत्वाची गोष्ट की आपला आधार कार्ड जे आहे ओके, मग माझा नंबर आपण नोंद करून घ्या. माझा नंबर बॅनरवर पण दिलेला मी आपल्या फ्लायरवर, तरी सुद्धा सर्वांनी नोंद करून घ्या. माझा मोबाईल नंबर आहे 97 30 630 122, 97 30 630 122, 97 30 630 122. ओके सर, थँक्यू सर. कृपया कोणाला जर काही अडचण येत असेल तर त्यांनी निश्चितपणे फोन करावा. आणि सर ग्रुपवर करा ना, ग्रुपवर पाठवा सर नंबर. ग्रुपवर पाठवतोच आणि जे ग्रुपवर नाहीयेत लोक त्यांच्यासाठी मी नंबर की माझा मोबाईल नंबर आहे 97 30 630 122. तर ही झाली सर्व माहिती आणि आज आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. तसेच त्यांच्या वतीने मी आता हा कार्यक्रम इथं संपवतो. अलेम्बिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर संतोष कुलकर्णी, डॉक्टर लाटकर यांनी देखील त्यांचा वेळातला वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ते राहिले या कार्यक्रमात आणि त्यांनी आमच्या आयोजनासाठी आम्हाला जी मदत केली आहे ती अमूल्य आहे. मी त्यांचे देखील आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने आज इथेच संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.